हॅलो डिअर स्टुडंट्स, बघा येते का सगळ्यांना आवाज? माझा ऐकू येतोय? क्लिअर दिसतंय? येस, हॅलो दिगंबर, हॅलो भागवत. पण येस येस, सायन्स सायन्स टू टूची ची आपण आपण रिव्हिजन करणार आहोतच. येस येस, आवाज आवाज फक्त फक्त येतो येतोय तो का? क्लिअर मला सांगा सगळेजण, है ना? आवाज आवाज क्लिअर क्लियर आला की काही प्रॉब्लेम नाही? स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी सगळं सांगते सांगते तुम्हाला. तुम्हाला आपण वन काय बाय करू, वन आपण आप सगळं बघूयात. मी जे मग मगाशी अशी तुम तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले विचारले होते की आपल्या ग्रुपवरती तुमचे काही इम्पॉर्टंट डाउट्स आहेत किंवा काही, तर त्याच्यावरून ओव्हरऑल पेपर पर इझी इजी गेला ना ना अशी सरिता. ओके, थँक्यू थँक्यू. चला चला आता आपल्याला आपल्याला अशीच अशीच सायन्स टू ची तुमची पण पण प्रिपरेशन प्रिपरेशन करायची आहे हा, आणि आउट ऑफ मार्क्स त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. झाले का? आलेलं आलं झालं? काही चुकलं असेल, काही असेल तर ते डोक्यात घ्यायचं नाही आहे, नाही ठीक आहे? आपल्याला त्याला पुढचा 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 काय, आता जे जे आपल्या आपल्या हातात हातात आहे, आहे जे जे होतं ते केलं, केलं आपण आपण आपलं आपलं बेस्ट बेस्ट केलं केलं. आवाज आवाज येईल इको येत आहे? नाही रे, मला मला क्लिअर क्लिअर येतोय येतोय आवाज. आवाज एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. बघ आता बघ, इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे देणार आहे तुम्हाला मी, डोंट वरी. येस, चलो. हाँ, आता सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण चॅप्टर वाईज सुरुवात करूयात. आपला जो पहिला पहिला चॅप्टर आहे दॅट इज हेरिडिटीचा, हेरिडिटीचा त्याच्यामध्ये हा चार्ट म्हणजे ऍक्च्युअली हा चार्ट नाही आहे आपल्या पुस्तकामध्ये. आपल्या पुस्तकामध्ये ओव्हरऑल एक जस्ट पॅरेग्राफ दिलेला आहे तर त्याच्यावरून मी हा चार्ट बनवलेला आहे. तर ह्या चार्टचा वरती एखादा प्रश्न तुम्हाला बरेचदा येऊ शकतो. म्हणजे जनरली काय काय होतं, होतं सायंटिस्ट आणि म्हणजे म्हणजे ह्याच्यावरती ह्याच्यावरती प्रश्न प्रश्न कसा कसा असतो, असतो बघा बघा की की मेंडल नी किंवा पी पी प्लांटवरती प्लांटवरती एक्सपेरिमेंट्स एक्सपेरिमेंट्स कुणी कुणी केले केले किंवा किंवा म्युटेशनचा म्युटेशनचा स्टडी स्टडी कोणत्या कोणत्या सायंटिस्टनी सायंटिस्टनी केला, केला, ग्रास ग्रास हॉपर हॉपर मध्ये मध्ये असणाऱ्या असणाऱ्या क्रोमोझोम्सचा क्रोमोझोम्सचा स्टडी स्टडी कोणत्या कोणत्या सायंटिस्टनी सायंटिस्टनी केला केला किंवा किंवा मग मग फ्रँकोई फ्रँकोई जॅकॉब जॅकॉब आणि आणि जॅक जॅक मोनाड मोनाड ह्या ह्या सायंटिस्टनी सायंटिस्टनी काय काय केलं. केलं. तर हे अशा प्रकारचे प्रश्न ह्या टेबलवरती तुम्हाला विचारले जातात. हे करून घ्या, टेबल पुस्तकात नाही आहे. ऑफकोर्स हे झाल्यानंतर, हा आपला सेशन झाल्यानंतर मी PDF ह्याची आपल्या ग्रुपवरती देणारच आहे. सो आपला हेरिडिटीमधला सेंट्रल डोग्माची प्रोसेस त्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट मी आता येस सगळे सगळे बघणार आहे. सगळे वन बाय वन चॅप्टर वाईज सांगत आहे, फक्त तुमच्या कमेंट्स मी आता बघत नाही. थोडंसं इग्नोर ते करते कारण मग काय होतं, माझं इथं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. सो हेरिडिटीच्या चॅप्टरमध्ये सगळ्यात तो तर चार्ट तुम्हाला सांगितला. सेंट्रल डोग्मा प्रोसेस जी आहे, तर सेंट्रल डोग्मा प्रोसेस म्हणजे काय असं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे तीन स्टेप्स होतात. आता ह्या तीन स्टेप्समध्ये तुम्हाला बघा, मी इथे नोट्स माझ्या देत आहे. एक सेकंड ना, वन बाय वन आपण ह्याचे नोट्स पण बघूयात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय महत्त्वाचं तुम्ही सांगणार आहे याच्यात. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे इट इज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA. हे झालं. RNA पॉलिमरेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये हे होतं, हा त्याच्यातला दुसरा पॉईंट. मग आता ह्याच्यातले की पॉईंट्स चला अंडरलाईन करून घ्या. ट्रान्सक्रिप्शन त्याची डेफिनेशन, पहिला पॉईंट आहे इट्स डेफिनेशन सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA. त्यानंतर RNA पॉलिमरेज एन्झाईम, एक मार्कासाठी या एन्झाईमचं नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर RNA पॉलिमरेजमध्ये काय होतं, त्याचं डबल हेलिकल जे स्ट्रक्चर आहे ते अनवाइंड झालं. अनवाइंड झाल्यानंतर RNAचे जे न्यूक्लियोटाईड बेसेस आहेत त्याला आपण रायबो न्यूक्लियोटाईड बेस म्हटलंय. आता
त्याचे नाव आहेत ए सी जी यू, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहेत. तर हे जेव्हा अनवाइंड झाल्यानंतर डीएनएच्या एका स्ट्रँडला आरएनएचे मोलिक्युल्स, इथं जसं ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, हा जो मध्ये आहे डीएनएचे दोन स्ट्रँड आणि जो मधला आहे लाल दिसतोय तुम्हाला, तो आहे आरएनएचे न्यूक्लिओटाइड. मग दोन स्ट्रँड सेपरेट झाल्यानंतर दोन्हीपैकी कोणत्या तरी एका स्ट्रँडला आरएनएचे न्यूक्लिओटाइड्स येऊन अटॅच होतात. ही पहिली प्रोसेस आपण सांगितली. त्यानंतर मग काय होणार त्यांच्यामध्ये, हा इथं बघा, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग हा शब्द तुमच्या उत्तरात आला पाहिजे. जेव्हा तुम्हाला तुम्ही हा ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस लिहित आहात, तर त्याच्यामध्ये हे जे की वर्ड्स आहेत बघा, ह्याच्यातलं पहिल्यांदा ही डेफिनेशन, त्यानंतर आरएनए पॉलिमरेज, डबल हेलिक्स अनवाइंड होतं, मग कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होतं, हे की वर्ड्स लक्षात ठेवून घ्या सगळे. त्यानंतर डीएनए आणि एमआरएनए हे सगळा जो मेसेज मिळाल्यानंतर दॅट एमआरएनए कम्स इन द सायटोप्लाझम विथ कोडेड मेसेज, आणि हा कोड आहे इन द फॉर्म ऑफ थ्री न्यूक्लिओटाइड, म्हणून त्याला ट्रिपलेट कोड ऑन असं म्हणतात. परत इथं सायंटिफिक रिझन झालं तुमचं. डायग्रॅम ह्याच्यावरती विचारले जात नाही जनरली, पार्ट्स विचारतील आणि आयडेंटिफाय करायला वगैरे तुम्हाला सांगतील. ही झाली तुमची ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलेशनमध्ये काय होतं, ट्रान्सलेशनमध्ये एमआरएनए जेव्हा न्यूक्लियसमध्ये येतो, न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतो, आल्यानंतर तो एमआरएनए त्या एमआरएनएला रायबोझोम अटॅच होतो. बघा हा ट्रान्सलेशन काय आहे, रायबोझोम गेट्स अटॅच्ड टू एमआरएनए व्हेन एव्हर द एमआरएनए कम्स इन द सायटोप्लाझम. रायबोझोम ज्या रिजनला येऊन अटॅच झालाय तिथेच मागे टी आर एन ए येऊन जोडला जातो त्याला. इथे बघा ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय, मागे जो ब्लू दिसतोय इट इज टी आर एन ए, हा सॉरी तो रायबोझोम आहे, आणि इथे जे पिन सारखं दिसते हेअर पिन सारखं, तो आपला टी आर एन ए आहे. टी आर एन एच्या एका एंडला असतात तीन कोडॉन्स, म्हणजे कोडॉनचे अँटी कोडॉन. ऐका इथं पण एक कन्फ्युजन वाला प्रश्न समजा असं लक्षात ठेवा आहे की एम आर एन ए वरती कोडॉन असतात आणि टी आर एन ए वरती अँटी कोडॉन असतात, लिहून ठेवा हे जी मी सगळी इन्फॉर्मेशन सांगत आहे. एका बाजूला अँटी कोडॉन्स आहेत, अँटी कोडॉन्स हे काय असतात तर जो एम आर एन ए वरचा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असणारे अँटी कोडॉन्स असतात. म्हणजे समजा एम आर एन ए वरती सी यू जी असेल तर टी आर एन ए वरती जी ए आणि जी असणार, किंवा जी असेल तर सी, उलट कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ए टी जी सी हा जो बेस पेअरिंग असतो, ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन, डीएनए मध्ये थायमिन असतं, आर एन ए मध्ये थायमिनच्या ऐवजी युरासिल असतं, बरोबर की नाही. सो ह्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. हे होतं कधी, इन प्रेझेन्स ऑफ रायबोझोम, जिथं रायबोझोम अटॅच झालाय तिथे एम आर एन ए आणि टी आर एन ए जोडले जातात, ठीक आहे. आणि मग हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग अगेन इथं पण होतं, कोडॉन आणि अँटी कोडॉन ह्यांचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होतं. टी आर एन एच्या एका साईडला इथं दिसत आहेत बघा अमिनो ऍसिड्स आहेत. आता जसे जसे टी आर एन ए एम आर एनच्या सिक्वेन्स वाईज जोडले जातात तसा तसा वरती अमिनो ऍसिडची एक लॉन्ग चेन तयार होते. आणि ही झाली सगळी प्रोसेस ट्रान्सलेशनची. हा इथं लक्षात ठेवा, इथं एक मार्कासाठी, अमिनो ऍसिड्स हे बॉन्डेड बाय पेप्टाइड बॉन्ड्स. अमिनो ऍसिड्स मध्ये कोणते बॉन्ड असतात तर दे आर पेप्टाइड बॉन्ड्स, ठीक आहे. पुढे आता ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, नावातच त्याच्या डेफिनेशन आहे. ऍक्च्युली मी पण हे प्रयोग करत होते लाईव्ह लेक्चरची, सो ठीक आहे, ते जाऊ दे, आता लक्ष द्या. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय होतं तर ट्रान्सलेशनची प्रोसेस होत असताना तुमचा जो रायबोझोम आहे इट मूव्ज बाय अ डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. बघा मी काय सांगते, ट्रान्सलेशनची प्रोसेस होत असताना रायबोझोम मूव्ह होतो बाय अ डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन, त्याला म्हटले ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन जागा बदलणे, कोण बदलतं, रायबोझोम बदलतो. कसं बदलतो, बाय अ डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. हे झालं एवढंच. हां, आणि मग हे अमिनो ऍसिड्सची एक लॉन्ग चेन, त्यालाच आपण प्रोटीन म्हणतो. तर ही झाली सेंट्रल डोगमा प्रोसेस, एवढं आहे. ही जी म्युटेशनची प्रोसेस आहे, म्युटेशनची प्रोसेस मध्ये जस्ट तुम्हाला डेफिनेशन बघून ठेवा आणि त्याचे दोन टाईप्स हे मी माझ्या मुलांना एक्स्ट्रा दिलेले होते, रेडिएशन्स केमिकल्स. हे जस्ट असे विचारू शकतात व्हॉट आर टू रिझन्स, किंवा व्हॉट आर द टू रिझन्स की ज्याच्यामुळे म्युटेशन होऊ शकतं, तर रेडिएशन्स आहेत, केमिकल्स आहेत, इन्फेक्शियस एजंट्स आणि नॅचरल फॅक्टर्स. एवढं चारच सांगा, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलं जात नाही. हे एक्सप्लेनेशन, केमिकल म्हणजे काय किंवा इन्फेक्शियस एजंट म्हणजे काय, हे तुम्हाला जस्ट समजण्यासाठी दिलंय.
एक्झाम मध्ये जर तुम्हाला हे रिझन्स विचारले तर तुम्ही जस्ट रेडिएशन्स, केमिकल्स, इन्फेक्शियस एजंट आणि नॅचरल फॅक्टर एवढं सांगाल. आणि हे दोन टाईप्स विचारले जातात की मेजर आणि मायनर. अगेन हे एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला काहीच नाही विचारलं जात. आणि म्युटेशनमुळे काय होतं, तर एखादी जेनेटिक डिसऑर्डर होऊ शकते, एखादं ॲडिशनल कॅरेक्टर आपल्याला डेव्हलप होऊ शकतं, एखादं ॲडिशनल बॉडी पार्ट आपल्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो. हे इफेक्ट्स आहेत, हे बाकी काहीच नाही. इथलं काही काही तुम्ही जाऊ नका. देन कम टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज इव्होल्युशन. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थिअरी ऑफ इव्होल्युशन आणि प्रोसेस ऑफ इव्होल्युशन असे दोन पार्ट्स येतात. मग थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हटलं की तुम्हाला हे सांगायचंय, आणि इथं जे दिलंय हे आहे प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. हे जे दिलंय ना ओरिजिन ऑफ लाईफ वगैरे, इव्होल्युशनचे डेफिनेशन तुम्ही स्लो ग्रॅज्युअल चेंजेस ही एक सांगू शकता, स्लो ग्रोईंग प्रोसेस. शॉर्ट नोट समजा 2 मार्काला विचारली, हा सो शॉर्ट नोट समजा 2 मार्काला विचारली तर तुम्ही एवढंच लिहाल इव्होल्युशनच्या बद्दल. 3 मार्काला विचारली तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सांगणार की सिम्पल ऑर्गॅनिक सबस्टन्सेस झाले, त्याच्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेस तयार झाले. हा इथे ह्याला कीवर्ड्स ना अंडरलाईन करून घ्या. चला की बिगिनिंगला सिम्पल एलिमेंट्स होते, फ्लो चार्ट बनवा, चला पटपट वही असेल तुमच्याकडे, पहिल्यांदा घ्या सिम्पल एलिमेंट्स, त्याच्याखाली एरो करा, त्याच्याखाली घ्या सिम्पल कंपाऊंड्स, त्याच्याखाली घ्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स, आणि मग प्री सेल्स एकाखाली एकाखाली एक लिहून घ्या. त्यानंतर प्री सेल्स तयार झाल्यानंतर त्याच्यापासून परत प्रिमिटिव्ह सेल्स झाल्या, आणि मग त्यांचा नंबर इन्क्रीज झाला. पुढे पुढची फ्लो चार्ट हे सगळं मला इथे दाखवत येत नाही, मी ओरली सांगते, तुम्ही पटापट लिहून घ्या. त्यानंतर व्हरायटीज डेव्हलप झाल्या आणि मग नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे झाले. ठीक आहे, ही झाली प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन हे वेगळं आहे. हा ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय असतात, तर 3 कोडॉन्स म्हणजेच आता हे कोडॉन्स कुणावरती असतात, तर एम आर एन ए वरती हे कोडॉन्स आहेत. ट्रिपलेट कोडॉन्स हे एम आर एन ए वरती आहेत. पुढे पुढे बघत चला, त्याच्यात त्याच्यातच राहू नका. हा ट्रिपलेट कोडॉन म्हणजे एम आर एन ए वरती असणाऱ्या 3-3 कोडॉनचा एक सिक्वेन्स, त्याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे, तर ही झाली प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. हे लक्षात घ्या, दोघांच्या मध्ये डिफरन्स आहे. प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन हे सांगाल, थिअरी ऑफ इव्हॉल्युशन जर विचारले तर तुम्ही हे सांगाल. मग परत चला, ह्याची सगळ्यांनी लिहिली, फ्लोचार्ट लिहून झाला. आता थिअरी ऑफ इव्हॉल्युशन मध्ये फर्स्ट लिव्हिंग थिंग प्रोटोप्लाझम, इथून तुमची थिअरी ऑफ इव्हॉल्युशन सुरू होणार. ओशन मध्ये सुरू झाली युनिसेल्युलर प्रोटोप्लाझम, खाली एरो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याच्यानंतर एरो चेंजेस, आणि त्याच्यापासून मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम, एरो मल्टी डायमेन्शनल चेंजेस, एरो त्यानंतर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट झाली, आणि मग त्याच्यापासून पुढे इव्हॉल्युशन झाली. राईट, तर ही झाली थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. प्रोसेस वेगळी, थिअरी वेगळी. पुढचा पार्ट, इव्हिडन्सेस सोपे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला एनी, फोर एनी असे पण विचारले जाऊ शकतात. जसे आज विचारले होते तुम्हाला कॅट ह्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन, जसं तसं तुम्हाला इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन बद्दल पण विचारू शकतात. मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करायला, समजा ह्याच्यावरती 2 मार्कांचा प्रश्न आला, तर तुम्ही एवढं सांगायचं सिमिलॅरिटीज बेस्ड ऑन एक्सटर्नल स्ट्रक्चर, आणि मग तिथं हे लिहायचं की ॲनिमल, जसं पुस्तकात तुमचे चित्र दिलीत बघा त्याच्यावर, की 2 eyes, 2 ears, 1 tail, 1 2 pairs of limbs हे आहेत. आणि हा हे प्लांट्स बद्दल काही लिहायची गरज नाही आहे, हा पार्ट लिहू नका, हा एक्स्ट्राचा दिला आहे मी नोट्समध्ये. हे एवढं लिहायचं तुम्हाला, विच इंडिकेट्स दे हॅव इव्हॉल्ड फ्रॉम अ कॉमन अन्सेस्टर. अनॉटॉमिकल इव्हिडन्सेसमध्ये आता हे मी अगेन एक्स्ट्रा दिलंय, तर तुम्ही एवढंच लिहायचं आहे की विंग्ज ऑफ इन्सेक्ट बर्ड्स जे आहेत, ह्या सगळ्यांचे काय आहेत ऑर्गन्स, ज्यांच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर त्यांचं सेम आहे बट दे परफॉर्म डिफरंट फंक्शन्स, हे अनॉटॉमिकल इव्हिडन्सेसमध्ये येईल. त्यानंतर हे खूप महत्वाचं आहे, वेस्टिजियल ऑर्गन्सवरती बरेचदा प्रश्न विचारला जाऊ शकतो, डिजनरेटेड किंवा अंडर डेव्हलप्ड ऑर्गन्समध्ये. आता याच्यामध्ये नोट विचारल्यानंतर तुम्ही हे सगळे सांगाल, इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये त्यांच्यामध्ये चेंजेस होतात. आता अजून एक प्रकारचा प्रश्न ह्याच्यावरती असतो की ह्युमनमध्ये असे कोणते ऑर्गॅनिझम वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत की जे अदर ऑर्गॅनिझम्समध्ये फंक्शनल आहेत, तर तुम्ही हे सगळं सांगाल त्याच्यात. प्रश्न बघा, प्रश्न कसा आहे त्याच्यावरून तुमचं उत्तराची हे ठरली पाहिजे, डेप्थ ठरली पाहिजे. वेस्टिजियल ऑर्गनवरती समजा नोट विचारली तर तुम्ही हे लिहाल आणि एखादं एक्झाम्पल द्याल. ह्युमन मध्ये कोणते आहेत नॉन फंक्शनल की जे अदर मध्ये फंक्शनल आहेत असं विचारलं तर हे सांगायचं आणि ते लिहायचं. आता इथं मी जे शेवटचं लिहायचं राहिलंय, जसं की अपेंडिक्स,
आपल्यामध्ये नॉन फंक्शनल आहे, ग्रास इटर्स मध्ये फंक्शनल आहे, इयर मसल्स अनिमल्स लाईक मंकीज मध्ये फंक्शनल आहे फॉर द मुवमेंट ऑफ इयर, टेल बोन ज्यांच्यामध्ये शेपटी आहे त्या सगळ्या अॅनिमल्समध्ये ते फंक्शनल आहे, बॉडी हेअर हे अॅनिमल्सची काही नावं सांगायची ज्यांच्यामध्ये इन्सुलेशनसाठी ते युजफुल आहे, विजडम टीथ अगेन ग्रास इटर्समध्ये आहे, आणि निक्टिटेटिंग मेम्ब्रेन जे आहे ते बर्ड्समध्ये आहे, त्यानंतर ॲम्फिबियन्स रेप्टाईल्स ह्या सगळ्यांच्यामध्ये हे निक्टिटेटिंग मेम्ब्रेन आहे. सो हे असं सांगायचं विथ एक्झाम्पल, प्रश्न कसा असेल त्याच्यावरून उत्तर. नेक्स्ट येतो पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये, त्याच्यात तुम्हाला स्टडी ऑफ फॉसिल्स येतात. आता हे सगळं निळा पार्ट जो आहे तो सगळा एक्स्ट्राचा दिला आहे मी, त्याच्यामध्ये मेनली कार्बन डेटिंग मेथड एक येते. आणि समजा तुम्हाला पॅलिओन्टॉलॉजीवरती नोट विचारली तर मग तुम्ही हे पण शॉर्टमध्ये सांगाल, आणि ते तुमच्या पुस्तकात एक चित्र आहे बघा, हे सगळे एरा सिनोमेरे पापी, तर सिनोमेरे पापी म्हणजे सिनोझोईक मेसोझोईक आणि पॅलिओ जो पॅलिओन्टॉलॉजिकल जो हे आहे हा ते तो एराचं एक चित्र आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये. कोणतं चित्र? हे वालं. किधर गए अरे, हा हे चित्र. तर त्याच्या ते पण विचार एक्सप्लेन करायला तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारला जातो. तर मग मी हे माझ्या मुलांना कसं सांगितलंय, तुम्हाला पण मी बघा व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं असेल, सिनोझोईक एरा मध्ये एव्ज आणि मॅमल्स आहेत, सी नो सिनोझोईक मध्ये मे रे, हा सिनो मॅमल्स आणि एव्ज आहेत, त्यानंतर मेसो मध्ये रेप्टाईल्स आहेत सिनो, त्यानंतर पॅलिओन्टॉलॉजिकल मध्ये अॅम्फिबियन्स आणि पायसेस आहेत इनव्हर्टिब्रेट्स पापी. या पद्धतीनं हे लक्षात ठेवा, हा चार्ट एक्सप्लेन करायला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग हा कसा एक्सप्लेन कराल, तर लिहायचा आधी की सगळ्यात खाली जो आहे इट इज द सगळ्यात बेसचा लेअर जो आहे इट इज ऑफ इनव्हर्टिब्रेट्स, देन त्यांच्यावरती पायसेस, मग अॅम्फिबिया, मग रेप्टाईल, आणि सगळ्यात वरती होते मॅमल्स आणि एव्ज, विच इंडिकेट्स देअर सिक्वेन्स ऑफ इव्होल्युशन. हे सांगायचं ही डायग्राम तुम्हाला जेव्हा एक्सप्लेन करायला विचारली जाईल तेव्हा, ठीक आहे. हा त्यानंतर अशा पद्धतीचे तुम्हाला माहितीच आहे ह्याच्यावरती कसे प्रश्न विचार, ही कोणती एव्हिडन्स आहे, ही कोणती आहे, हे कोणते आहे, हे कोणतं, असे चित्रावरती म्हणजे जे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. सो हे बघून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला ते एक्सप्लेन करता येईलच, ह्याला काय म्हणायचं, हे काय आहे, हे कोणतं वेस्टिजियल ऑर्गन आहे वगैरे वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक मिनिट, त्यानंतरचा येतो कनेक्टिंग, हा सिनोमेरे पापी लक्षात आलं सगळ्यांच्या, हे पण लिहायचं त्याच्यात. आणि कार्बन डेटिंग मेथड विलार्ड लिबीनं सांगितलंय, कार्बनचे आयसोटोप्स जे आहेत, दोन प्रकारचे आयसोटोप्स आहेत त्याचे, एक C12 आणि C14. तर इथं बघा ह्या दोघांचा रेशो C14 आणि C12 ह्या दोन आहेत. आता त्यांच्यामधला रेशो ऑफ C14 to C12 असा पण एक वर्ष प्रश्न विचारला आहे एका शाळेमध्ये, की कुणाचा रेशो, मग C12 to C14 की C14 to C12, तर C14 to C12 रेशो, हे हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, तो विचारला जातो. मग कार्बन डेटिंग मेथडची हे झाली वगैरे, हे एक मार्कासाठी झालं अगेन. उसके बाद हा पार्ट क्लिअर, मी फास्ट घेते इम्पॉर्टंट पॉईंट्स फक्त तुम्हाला सांगते. कनेक्टिंग लिंक तुम्हाला तोंड पाठ झोपेतनं उठून विचारल्यानंतर तुम्हाला नाव कसं विचारलं जातं तर तुम्ही सांगता तसं, पेरिपॅटस कोणामधली कनेक्टिंग लिंक, तुम्हाला आता ह्याच्यामधले प्रश्न माहिती आहेत सगळे, काय सांगायचं आहे, नोट्स इथं आहेत. तुम्हाला जर एखादा वाटला पार्ट की स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे, थांबून तुम्ही स्क्रीनशॉट करून घेतलात तरी चालेल, कारण सगळं काही मला तुम्हाला देता येणार नाही, ठीक आहे. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, तर हे पण झालं डायग्राम बेस, हे तुम्हाला सोपं आहे. हा आता डार्विनची थिअरीवरती तुम्हाला 1 मार्कचे प्रश्न आहेत, ओरिजिन ऑफ स्पेसिसवरती विचारले जाऊ शकतात, किंवा त्याचं नाव काय आहे, थिअरी ऑफ स्पेस ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन. आता इथं जे आहेत पुस्तकामध्ये खूप शॉर्टमध्ये दिलं आहे, ह्यातले हे निळावाला पार्ट सोडून टाका, निळावाला पार्ट सोडून बाकीचा तुम्ही लिहायचा आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. ओव्हर मग पहिल्यांदा प्रिन्सिपल्स ऑफ डार्विन थिअरीमध्ये काय, पहिल्यांदा एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ ग्रेट पोटेन्शियल ऑफ रिप्रोडक्शन रिगार्डलेस ऑफ मोर रेट ऑफ रिप्रोडक्शन देअर नंबर रिमेन्स कॉन्स्टंट. त्यानंतर मग त्यांच्यामध्ये इथं जे ब्लॅक पेननं लिहिलेलं दिसतंय तुम्हाला, ते सगळं तुमचे आन्सरचे पॉईंट आहेत. हे मी माझ्या मुलांना कसं थोडंसं त्यात अजून आयडिया चांगली येण्यासाठी म्हणून दिलेलं होतं, एक्झामसाठी आपण तेवढं नाही लिहिणार आहोत. मग हे डिफरन्सेस तयार होतात आणि मग ते व्हेरिएशन्स पुढच्या जनरेशनकडे पास होतात. मग ज्यांच्यामध्ये फेवरेबल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, फेवरेबल व्हेरिएशन्स आहेत, ते सर्वाईव्ह होतात.
बाकीचे अनफेवरेबल ज्यांच्यामध्ये आहेत ते पेरिश होऊन जातात, त्याला आपण सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट म्हटलं. आणि ॲज नेचर सिलेक्ट्स फिट ऑर्गॅनिझम इट इज कॉल्ड ॲज नॅचरल सिलेक्शन. इथे 1 मार्क्सचा क्वेश्चन तयार झाला, 2 मार्क्सचा सायंटिफिक क्वेश्चन तयार झाला की वाय दिस थिअरी इज कॉल्ड ॲज अ थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर याच्यामध्ये हेच पॉईंट सांगायचे सगळे की जे युजफुल व्हेरिएशन्स तयार होतात, चेंजिंग कंडिशननुसार जे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कॉम्पिटिशन होते, जे फिट आहेत ते सर्व्हाइव्ह करतात अँड दे रिप्रोड्यूस अँड द व्हेरिएशन्स आर पास टू नेक्स्ट जनरेशन. हेन्स नेचर डिसाइड्स म्हणून त्याला नॅचरल सिलेक्शन असं म्हटलंय. ठीक आहे, ऑब्जेक्शन्स टू हे थेरी ॲज इट इज घ्यायचं आहे. त्यानंतर लॅमार्किझम बघा, हे जे मी ह्याच्यामध्ये दाखवलंय तुम्हाला येल्लो ह्याच्यामध्ये, तर ती लॅमार्किझमसाठी अजून वेगवेगळी नावं आहेत. थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन ऍक्टिव्हिटीज ऑर आणि इट इज बेस्ड ऑन द ऍक्टिव्हिटीज अँड लेझीनेस ऑफ अन ऑर्गॅनिझम, हे त्याचे एक्झाम्पल्स. लॉंग नेक ऑफ जिराफ आहे, विंग्स ऑफ ऑस्ट्रिच बिकेम वीक ड्यू टू नो यूज. त्यानंतर स्नेक्स लॉस्ट देअर लिम्स, आणि शोल्डर्स ऑफ आयन स्मिथ बिकम स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग, आणि लेग्स ऑफ डक्स हॅव मॉडिफाईड फॉर स्विमिंग. ऑब्जेक्शन्स काय आहेत? मॉडिफिकेशन्स आर नॉट ऑलवेज ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. त्यानंतर अगेन स्पेसिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. आता ह्याच्यामध्ये काय होतं, न्यू स्पेसीज कधी फॉर्म होतात, तर जेव्हा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, आता स्पेसीजचं ही डेफिनेशन, स्पेसीज म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये नॅचरली रिप्रोडक्शन होतं त्यांना स्पेसीज म्हणतात. म्हणजे एक कुत्रा एक मांजर ह्यांच्यामध्ये नॅचरल रिप्रोडक्शन होणार का? नाही होणार. सो कुत्रा ही वेगळी स्पेसीज, मांजर ही वेगळी स्पेसीज, हे लक्षात घ्या. आता परत हे परत निळं जे आहे ते तुमच्यासाठी नाही आहे. मग ह्याच्यामध्ये परत तुम्हाला बघा, जिओग्राफिकल आयसोलेशन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हे 2 प्रकार आहेत फक्त. रिव्हर्स माउंटन्स ह्यासारख्या जिओग्राफिकल बॅरियर्समुळं, म्हणजे समजा आपण तुम्ही सगळे एका रूममध्ये बसलाय, रूममध्ये बसल्यानंतर काहीतरी मोठा भूकंप झाला आणि आपण खूप लांब असे सेपरेट गेलो गेलो वेगवेगळ्याच जिओग्राफिकल रिजनमध्ये, मग तिथं सर्वाईव्ह होताना तिथल्या कंडिशनशी कोपअप होताना आपल्यामध्ये जे चेंजेस होतात, हां, तर त्याला आपण त्याच्यामुळे जे चेंजेस झाले दॅट इज जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे होणारे चेंजेस. आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळे होणारे चेंजेस म्हणजे काय, तर जेनेटिक मटेरियल, जेनेटिक जे ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये चेंज झाल्यामुळे जे आयसोलेशन होतं त्याला रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हटलं. ह्युमन इव्होल्युशन, अगेन ह्याचा पण फ्लो चार्ट बनवा. हां, ह्याचा फ्लो चार्ट मी तुम्हाला देते, ग्रुपवरती पाठवून मला नंतर आठवण करून द्या. हा ह्युमन इव्होल्युशनचा तर तेवढा तुम्ही लक्षात, हां, ह्याच्यामध्ये 1 मार्क्सचे क्वेश्चन्स बरेचदा येतात बघा की एप लाईक, म्हणजे इजिप्तोपिथिकस जो आहे ते पहिलं एक एप लाईक ॲनिमल ज्यांच्यामध्ये ब्रेन आणि हे होतं. हां, त्यानंतर आपले जे रूट्स आहेत ते कुठं आहेत, तर आपले जे रूट्स आहेत ते जे ऑर्गॅनिझम, जे लेमर लाईक ऑर्गॅनिझम्स जे आफ्रिकेमध्ये गेले, तर आपले जेनेटिकल रूट्स हे ह्या आफ्रिकेमध्ये गेलेल्या लेमर लाईक ऑर्गॅनिझम्सपासून डेव्हलप झालेत हे सांगायचं. त्यानंतर बघा, ह्युमन लाईक ॲनिमल्स 2 क्रोरियर्स ॲगो झाले. इंटेलिजंट जो आहे तो पहिला इंटेलिजंट तो ऑस्ट्रेलोपिथिकस वगैरे, तर असे 1 मार्क्सचे क्वेश्चन्स ह्याच्यावरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बाकी विशेष ह्याच्यातला ह्याचा चार्ट मी तुम्हाला देते ग्रुपवरती पाठवून, हां, तो तुम्ही पटकन तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर हे पॉईंट झाले आपले पहिल्या चॅप्टरमधले. आता दुसरा, लाईफ प्रोसेसेसमध्ये ग्लायकोलायसिस येतं. ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल हे जे पार्ट आहेत ते पण आपण ओपन करूयात. मी पटपट तुम्हाला इम्पॉर्टंट जे तुम्हाला सगळेच मी घेते, म्हणजे कुठल्या ह्याचा पार्टचा तुम्हाला डाऊटच राहणार नाही. ठीक आहे, आता इथले जेवढे जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच अगेन डायरेक्टली पुढं 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 यायचं. कुठं यायचं आपण येऊन थांबूयात ग्लायकोलायसिसवरती. ग्लायकोलायसिस म्हणजे, ग्लायको म्हणजे ग्लुकोज, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. हां, ह्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकल ह्यांच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स विचारला जातो. एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये डिफरन्स विचारला जातो. तर ग्लायकोलायसिस ही काय आहे, एरोबिक अनएरोबिक दोनही प्रकारच्या रेस्पिरेशनची पहिली स्टेप आहे. ग्लायकोलायसिसलाच अगेन EMP पाथवे म्हणतात. सायंटिफिक रिझन झालं बघा इथे का म्हणतात, बिकॉज गस्टव एमडन, ओटो मायरहॉफ आणि जॅकोब पर्नस ह्या 3 सायंटिस्टनी त्याचा शोध लावला म्हणून त्याला EMP पाथवे म्हणतात. सायटोप्लाझममध्ये होते ही प्रोसेस, लक्षात ठेवायचं. आणि मग ह्याच्यामध्ये एका ग्लुकोजपासून 2 पायरुविक ॲसिड मोलिक्युल्स तयार होतात, आणि हे होत असताना
दोन एटीपीचे मॉलिक्यूल्स आणि दोन एनएडीएचचे मॉलिक्यूल आणि दोन वॉटरचे मॉलिक्यूल. आपल्याला मेन फक्त हे एनर्जीशी आहे. आता ग्लुकोजचं परत ह्या पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्जन झालं आणि मग ॲसिटिल त्याचं परत ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये कन्वर्जन झालं. मग ह्या पायरुविक ॲसिडचं ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये कन्वर्जन होत असताना NADH2 आणि CO2 हे दोन मॉलिक्युल्स परत मिळतात. आता बघा म्हणजे ग्लायकोलायसिसमध्ये काय झालं, एक ग्लुकोज त्याच्यापासून दोन पायरुविक ॲसिड तयार झाले आणि दोन्ही पायरुविक ॲसिडपासून एक एक ॲसिटिल कोएन्झाइम ए तयार झाला. ठीक आहे. आता हे ॲसिटिल कोएन्झाइम ए जे तयार झालं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होईल आणि मग दुसरी स्टेप जी आहे क्रेब सायकल ही मायटोकॉन्ड्रियामध्ये होते, जी फक्त एरोबिकचा पार्ट आहे. अनएरोबिकमध्ये क्रेब सायकल नसतं, अनएरोबिकमध्ये फर्मेंटेशन होतं आणि ह्याच्यामध्ये एरोबिकमध्ये ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकल ही दुसरी स्टेप झाली. अनएरोबिकमध्ये ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन असे दोन स्टेप्स येतात. आता ॲसिटिल कोएन्झाइम ए जो आहे त्याच्या दोन भागांच्या मध्ये स्प्लिटिंग होतं, त्यातला ॲसिटिल पार्ट जो आहे त्याचं काय होतं, त्याचं कम्प्लीट ऑक्सिडायझेशन होतं आणि त्याच्यापासून सायट्रिक ॲसिड तयार होतं. चला इथं तुम्ही फ्लो चार्ट बनवू शकता, बघा इथं तुम्ही फ्लो चार्ट सारखं बनवू शकता. ओरलीस सांगते परत मग सारखंच तुम्ही हे करून घ्या, तिथं लिहून ठेवा की ॲसिटिल जो पार्ट आहे ॲसिटिल पार्ट कम्प्लीट त्याचं ऑक्सिडायझेशन झालं आणि त्याच्यापासून काय तयार झालं, सायट्रिक ॲसिड तयार झालं. आणि जो कोएन्झाइम ए पार्ट होता तो पुन्हा रिसायकल व्हायला गेला. ॲसिटिल पार्टचं स्प्लिटिंग झालं, ॲसिटिल कोएन्झाइम एचं ॲसिटिल पार्ट झाला, त्याचं सायट्रिक ॲसिड बनलं, कोएन्झाइम ए रिसायकल झाला, पुन्हा त्या ग्लायकोलायसिसच्या प्रोसेसमध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट झाली. हे होत असताना परत एवढे मॉलिक्युल्स रिलीज झाले हां, आणि मग सायट्रिक ॲसिड पहिलं बाय प्रोडक्ट फॉर्म झालंय म्हणून त्याला आपण सायट्रिक ॲसिड सायकल म्हणतो. गिव्ह रिझनसाठी क्वेश्चन झाला. परत दुसरा गिव्ह रिझनचा क्वेश्चन, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल का म्हणतात, तर त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिडमध्ये तीन कार्बोक्झिलिक ॲसिड मॉलिक्युल्स आहेत म्हणून त्याला ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड म्हणतात. सगळे मी तुम्हाला 1, 2, 3 सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स ह्याच्याशी रिलेटेड सांगितले. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये आपण ॲक्च्युली काय करतो, ते जे NADH2 आणि FADH2 प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला मिळालेत का, ग्लायकोलायसिसमध्ये मिळालेत, त्यानंतर क्रेब सायकलमध्ये पण मिळालेत. तर ह्या ज्या मिळालेले NADH2 आणि FADH2 हे कसे आहेत, तर दे आर जस्ट लाईक चेक. त्या चेकचं कन्वर्जन कॅशमध्ये होणं. ATP ही डायरेक्ट एनर्जी आहे, NADH2 आणि FADH2 हे इनडायरेक्ट एनर्जीचे फॉर्म आहेत, राईट. सो ह्या इनडायरेक्ट एनर्जीचं कन्वर्जन डायरेक्ट एनर्जीमध्ये करण्याची जी प्रोसेस आहे ती आपण इथं बघतोय. मग ह्या NADH2 आणि FADH2 जसं आपण काय करतो, एखादं चेक मोडून त्याच्यापासून जेव्हा बँकेत जाऊन कॅश कशी घेतो त्यांच्यापासून, तसं NADH2 ब्रेक होतो, FADH2 ब्रेक होतो आणि त्याच्यापासून ATP तयार होणे कसं मिळते, मग हे एक मार्कासाठी लक्षात ठेवायचं. एका NADH2 पासून 3 ATP आणि एका FADH2 पासून 2 ATP मिळतात. एक मार्कासाठी हे लक्षात ठेवा, 1 मार्क लिहून ठेवलं. आता पुढे टोटल एनर्जी, हे तुमच्या एक्सरसाइजमध्ये आय थिंक प्रश्न आहे बघा, टोटल एनर्जी किती कशी फॉर्म होते. तर ग्लायकोलायसिसमध्ये टोटल 8 ATPचे मॉलिक्युल्स मिळतात. कसे ते इथं लिहिलंय बघा, दोन डायरेक्ट ATP आणि NADH2 चे दोन आहेत, तीन आहेत, सॉरी दोन आहेत आणि त्याच्यात इंटू तीन मिळाले, म्हणजे एका NADH2 पासून 3 मिळालेत ना, सो ह्याचे 6 झाले म्हणून टोटल ATPचे मॉलिक्युल्स ग्लायकोलायसिसमध्ये 8 मिळाले. क्रेब सायकलमध्ये 24 मिळाले. कसं ते इथं लिहिलंय तुम्ही नंतर त्याचं एक्सप्लेनेशन बघा. आणि इंटरमिजिएट स्टेप म्हणजे कोणती, तर पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये होताना, ही जी मधली स्टेप मी तुम्हाला दिली होती ना इथे, हे पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये होत असताना त्या स्टेपला आपण इंटरमिजिएट स्टेप म्हटले आणि त्या स्टेपमध्ये 6 ATPचे मॉलिक्युल्स मिळतात. सो टोटल 38 ATP. ह्या पद्धतीने हे डिस्ट्रीब्युशन फक्त बघून घ्या, बाकी काही नाही. ॲटलीस्ट ग्लायकोलायसिसमध्ये 8, क्रेब सायकलमध्ये 24 आणि इंटरमिजिएट स्टेपमध्ये 6, असे टोटल 38 मिळतात, एवढं तरी लक्षात ठेवा. ATPवरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ॲडिनोसिन, एकदा स्पेलिंग बघून घ्या, मे बी तुम्हाला याचा लॉंग फॉर्म एक मार्काला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आता हे कसं, मग ब्रेकडाऊन एनर्जी रिच कशी ह्याच्यापासून मिळते, तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आहेत म्हणजे त्या ॲडिनोसिन बरोबर
तीन फॉस्फेटचे मोलेक्युल्स आहेत. प्रत्येक फॉस्फेट जे ग्रुप एकमेकांना जोडले त्यांच्यामध्ये वीक असे हायड्रोजन बॉन्ड्स असतात. मग जेव्हा ते बॉन्ड ब्रेक होतात त्या बॉन्ड ब्रेक होताना एनर्जी बाहेर पडते, दॅट इज दिस ए टी पी. आता इथं बघा ह्या डायग्राममध्ये तीन फॉस्फेट आहेत, ते तीन पी पैकी एक पी बाजूला पडला आणि मग त्याचं रूपांतर ए डी पी दॅट इज डाय फॉस्फेटमध्ये झालं. अजूनही पुढं ब्रेकडाऊन होतं, डाय फॉस्फेटचं मोनोफॉस्फेट ए एम पी पण होतं, पण त्याच्यातून खूप कमी एनर्जी मिळते. आता आपण फक्त ह्याच्यापुरतं बघूयात, मी ॲडिशनल माहिती काही देत नाही तुम्हाला, ठीक आहे. हां इथं बघा, हा जो आहे हे तिन्ही ह्याला मिळून न्यूक्लिओटाईड म्हणतात. हा हे जे तीन नायट्रोजन बेसिस पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप मिळून जे बनतं त्याला न्यूक्लिओटाईड म्हणतात, जस्ट लक्षात ठेवा. आता अनएरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये दोन स्टेप्स मध्ये होतं. बॅक्टेरिया मोस्टली मायक्रोब, हा कुणामध्ये होतं बघा, ईस्ट बॅक्टेरिया आणि लोअर ऑर्गॅनिझम्स. एक मार्कासाठी लक्षात ठेवायचं, ह्युमन मध्ये मसल सेल्स तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. तर पहिली स्टेप ग्लायकोलायसिस जी आपण बघाशी शिकलो ही दोन्ही मध्येही कॉमन आहे. ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं, इथं मात्र इनकम्प्लीटली, मगाशी होतं कम्प्लीट ऑक्सिडेशन, इथं मात्र इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. हा अगेन फरक झाला. आता हे जे पायरुविक ऍसिड तयार झालंय, ह्या पायरुविक ऍसिड पासून बघा इथं वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रोडक्ट, हे दोन चार्ट अति महत्वाचे आहेत, हे दोनही चार्ट. इथं मात्र हे बघा, ह्याच्या हे एक एन्झाईमचं नाव पुस्तकात दिलंय तुम्हाला, आपलं नजर चुकीनं राहू शकतं हे नाव, म्हणून मी त्याला इथं बोल्ड दाखवलंय तुम्हाला. झायमेज नावाचं एन्झाईम आहे, त्याच्या प्रोसेसमध्येही त्याच्या प्रेझेन्समध्येही ऍक्टिव्हिटी होते. हे मसल्स हे तर झालं तुम्हाला सीडमध्ये, म्हणजे जेव्हा पावसाळ्यात खूप चिखल फॉर्म होतो, चिखल होतो आणि चिखलात जर ते सीड रुतलं असेल तर त्यावेळेस ते सीड अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतं आणि मग तिथं त्या प्रोसेसमध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस, हे तुम्हाला माहितीच आहे. हां मग आता इथं कोणत्या प्रोसेसमधून कोणते बाय प्रोडक्ट्स मिळतात हे या चार्टमध्ये सांगितलंय, बघा नीट समजून घ्या. ह्या चार्ट लक्षात कसा ठेवायचा आहे हे तर सोपं आहे. इथं बघा, गेल्या वर्षी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता की प्रोटीन्स आर, म्हणजे प्रोटीनचं ऑक्सिडायझेशन होतं इन द प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस. तर प्रोटीनचं तर खरं तर होतंच, पण आपल्याला पुस्तकात स्पेसिफिकली कार्बोहायड्रेट्स दिलेत ना, म्हणून आपण तिथं कार्बोहायड्रेट म्हणलंय. पण आयडियली प्रोटीनचं पण हे होतं, एरोबिक रेस्पिरेशन होतं, लिपिडचं पण एरोबिकच रेस्पिरेशन होतं. आपल्याला पुस्तकात दिलेत कार्बोहायड्रेट्स, म्हणून आपण तिथं कार्बोहायड्रेट इथं एक सेपरेट दिलंय म्हणून, पण ते पण खरं तर बरोबर आहे. तर मग प्रोटीन लिपिड्स दोन्हीही आहेत. जेव्हा आपण कमी अन्न खातो, आता हे तुम्हाला चार्ट एक्सप्लेन करायला, पहिला एरोबिक रेस्पिरेशनचा चार्ट समजा एक्सप्लेन करायला विचारला तर तुम्ही काय सांगाल, तर हे सांगायचं की व्हेनेवर इन ॲबसेन्स ऑफ, किंवा व्हेन कार्बोहायड्रेट सप्लाय इज लेस, देन द प्रोटीन्स विच आर प्रेझेंट इन द बॉडी आर कन्व्हर्टेड इन टू अमिनो ॲसिड अँड देन दीज अमिनो ॲसिड्स आर कन्व्हर्टेड इन टू ॲसिटिल कोएन्झाइम ए. हे कधी होती प्रोटीन्स आणि लिपिडची, फक्त जेव्हा कार्बोहायड्रेट तुम्ही कमी खाता तेव्हाच, तेव्हाच प्रोटीन पासून किंवा प्रोटीनचं एरोबिक रेस्पिरेशन होतं, किंवा फॅट्स, लिपिड्स म्हणजेच फॅट्स, त्यांचं एरोबिक रेस्पिरेशन. हे फक्त कधी होतं, जेव्हा कार्बोहायड्रेट्स कमी आहेत तेव्हाच, अदर टाइम्स कार्बोहायड्रेट्स. आता वळूयात अनएरोबिक रेस्पिरेशनकडे. ग्लुकोज आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस होतं आणि पायरुविक ऍसिड तयार होतं, पण ह्या पायरुविक ऍसिड पासून पुढं काय मिळणार हे कशावरून ठरतं, तर कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा कुठं हे अनएरोबिक रेस्पिरेशन. आता हा चार्ट लक्षात ठेवताना कसा ठेवणार, उलटा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे बघा, हा इथं जसं दिलंय तुम्हाला की व्हेरियस मायक्रोब्स, त्यांनी जर ह्या पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन केलं तर मग त्यांच्यापासून काय तयार होतात, व्हिनेगर आणि व्हिटॅमिन्स. बघा हा चार्ट उलटा लक्षात ठेवायचा आहे. मायक्रोब्सनी पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन केलं तर त्याच्यापासून व्हिनेगर आणि व्हिटॅमिन मिळतात. यीस्टनं पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन केलं तर अल्कोहोल मिळतो. आणि मसल सेल्समध्ये किंवा आरबीसीजमध्ये जर फर्मेंटेशन झालं पायरुविक ऍसिडचं तर लॅक्टिक ऍसिड मिळतं. असं उलट लक्षात ठेवायचा आहे हा चार्ट. आता इथं फक्त अंडरलाईन केलेलेच पार्ट लक्षात ठेवा की कार्बोहायड्रेटपासून किती एनर्जी मिळते. आणि ह्या एक मार्कासाठी एक्सेस कार्बोहायड्रेट्स, हे एक मार्काला येतात बरेचदा असे प्रश्न, एक्सेस कार्बोहायड्रेट्स आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड मसल सेल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. त्यानंतर हा इथं एक प्रश्न असा येतो
की ॲनिमल सोर्सेस जे आहेत ते फर्स्ट क्लास प्रोटीन्स का म्हणतात, सायंटिफिक रिझनचा प्रश्न. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर असं सांगता येईल की वी गेट ऑलमोस्ट ऑल टाईप्स ऑफ अमिनो ॲसिड फ्रॉम द प्रोटीन्स विच इज ऑब्टेन्ड बाय ॲनिमल्स. बघा, लिहून ठेवा. हां, प्लांट्स ॲनिमल बेस्ड प्रोटीन्सना फर्स्ट क्लास प्रोटीन्स का म्हणतात, बिकॉज वी गेट ऑलमोस्ट ऑल टाईप्स ऑफ अमिनो ॲसिड्स फ्रॉम द प्रोटीन्स विच आर ऑब्टेन्ड बाय ॲनिमल्स, आणि म्हणून त्यांना फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं म्हणतात. त्यानंतर इथे बघा, हे परत हे सगळं एक मार्कासाठी, हे एवढं हायलाईट केलेलं एक मार्कासाठी लक्षात ठेवायचं की एक्सेस अमिनो ॲसिड जे आहेत, एक्सेस प्रोटीन्स थोडक्यात, ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट केले जातात. हे एक मार्काला ह्या प्रोसेसचं नाव लक्षात ठेवायचं. एक्स्ट्रा प्रोटीन्सचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होतं. कोणत्या प्रोसेस थ्रू? ग्लुकोनियोजेनेसिस. प्लांट्समध्ये कोणते आहेत? प्लांट्स प्रोड्यूस अमिनो ॲसिड फ्रॉम मिनरल्स लाईक डिनोवो, एक मार्कासाठी. आणि रुबिस्को हे अबंडंट प्रोटीन आहे प्लांटच्या क्लोरोप्लास्टमध्ये. रुबिस्को नाव लक्षात राहतंय पण ते कुठं असतं हे लक्षात राहत नाही, असं होऊ शकतं. त्यामुळं रुबिस्को कुठं आहे? क्लोरोप्लास्ट ऑफ प्लांटमध्ये. आणि अगेन हा एक मार्कासाठी. हा चार्ट मला विचारलं होतं महत्त्वाचा आहे का, तर येस ऑफकोर्स आहे. एक दोन आणि तीन मार्कांचे प्रश्न ह्याच्यावरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात, जसं की फिल इन द ब्लँक असेल, किंवा मग बोन्समध्ये बोन्सपासून कोणतं प्रोटीन तयार होतं, पॅनक्रियाजपासून कोणतं तयार होतं, किंवा मग हे असतात ना प्रश्न तुमचे कोरिलेशनसारखे, ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असेल तर स्किनला काय, अशा प्रकारचे. सो 1, 2, 3 सगळ्याच 5 मार्कांचा काय जनरली तो पण येऊ शकतो. चार्ट लिहून काढा, असे फिल इन द ब्लँकसारखा चार्ट तुम्ही प्रिव्हियस इयरचे पेपर्स बघितलेले आहेत, बरोबर की नाही? इथं काहीतरी देतात आणि काहीतरी मिसिंग देतात, आणि मग त्याच्यावरून तुम्हाला हा चार्ट, त्यामुळे हा चार्ट सगळ्यांनी करायचा आहे. त्यानंतरचा आहे तो फॅट्स. इथं परत मी जे हायलाईट केलेला पार्ट आहे तेवढाच पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मेन म्हणजे त्याच्यातला तेवढाच महत्त्वाचा आहे की फॅटी ॲसिड्सचं जे इम्पॉर्टन्स आहे आपल्या बॉडीमध्ये ते काय आहे. तर फॅट्स आर युटिलाइज्ड फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर वेगवेगळे हॉर्मोन्स. आता हे परत हे बघा, ऑड वन आउट ह्याच्यावरती येऊ शकतात. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन हे हॉर्मोन्स हे फॅट प्रोडक्शन, म्हणजे फॅट्स जे आहेत तर त्या फॅट्सचा यूज होतो ह्या हॉर्मोनच्या प्रोडक्शनसाठी. म्हणजेच जर तुमच्या बॉडीमध्ये फॅट्स कमी असतील तर तुमच्या बॉडीमध्ये हे हॉर्मोन्स तयार होणार नाहीत. मग आपल्याला काय कोरिलेशन लावायचं हा प्रश्न पडतो 1 मार्कासाठी जेव्हा प्रश्न येतो ह्याच्यावर. तर हे सांगायचं तुम्ही की प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन हे हॉर्मोन प्रोड्यूस करण्यासाठी फॅट्सची आवश्यकता आहे. त्यानंतर हे परत एक मार्काला, एक्सेस फॅट्स कुठं स्टोअर होतात? तर ॲडिपोज टिश्यूमध्ये. आणि सगळ्यात जास्त एनर्जी आपल्याला ह्या फॅट्सपासून मिळते. बघा, सगळ्यात जास्त एनर्जी, दॅट इज 9 किलो कॅलरी 1 ग्रॅमपासून. ह्यातले विटॅमिन्समध्ये तुम्हाला हे विचारतात की वॉटर सोल्युबल कोणते आणि फॅट सोल्युबल कोणते. आणि हा एक विटॅमिन्समधले हे एक एक मार्कांसाठी लक्षात ठेवायचे फक्त. विटॅमिन B2 जे आहे ते रायबोफ्लॅविन, जे FADH2च्या प्रोडक्शनसाठी, आणि विटॅमिन B5 जे आहे ते निकोटिनामाइड, जे NADH2च्या प्रिपरेशनसाठी वापरलं जातं. हे एवढे पार्ट जे आहेत ते 1 मार्कसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बाकी वॉटरचं तर ठीक आहे, फायबर्सचं पण एवढं ठीक आहे, हे तुम्ही सांगू शकताय. इथं बाकी काही बघू नका, हे खाली 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 खाली. मग डिरेक्टली येतो आपण सेल डिव्हिजनकडे. सेल डिव्हिजन लक्षात कसं ठेवायचं? मायटॉसिस, मियोसिसमध्ये फरक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला देईन मी हा फरक. ह्यातले एक्सरसाइजमधले पण तुम्हाला जे लागणार असतील तर ह्याचे स्क्रीनशॉट्स करून ठेवा, कारण मला सगळं तुम्हाला नाही प्रोव्हाइड करता येणार म्हणून. हां, ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकलमध्ये बघा, हा असा फरक तुम्हाला देता येतो. एवढे फरकाचे मुद्दे, एकूण 5-6 मुद्दे आहेत. तुम्हाला 2 मार्काला विचारलं तर हल्ली 2 पॉईंटसुद्धा चालतात, 3 मार्काला 3 पॉईंटसुद्धा चालतात. सो ग्लायकोलायसिस, क्रेब सायकलमधला हा फरक, मायटॉसिस, मियोसिसमधला हा फरक स्क्रीनशॉट करून घेऊ शकताय तुम्ही, तुम्हाला जर हवं असेल तर. डन. चला पुढे, एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशनमधला हा फरक स्क्रीनशॉट करून घेऊ शकता हवा असेल तर.
हे सायंटिफिक रिझनचे क्वेश्चन्स आहेत, एक्सरसाइज मधले सगळे करून घ्या. एक्सरसाइज मधले मेजॉरिटी प्रश्न येणार आहेत तुम्हाला उद्या. ठीक आहे, आता परत पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, पुढच्या कन्सेप्टकडे आपण, लाईफ प्रोसेसेसच्या. ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, मी एक टेक्निक सांगते तुम्हाला ह्याची लक्षात ठेवायची. तर आपण मायटॉसिसमध्ये ज्या चार फेजेस बघतो, प्रो, मेटा, अनाटिलो, राईट. प्रो फेजमध्ये ज्या इव्हेंट होतात म्हणजे मायटॉसिसमध्ये, त्याच मिओसिसमध्ये देखील होतात. लक्षात कसं ठेवायचं, कारण 5 मार्काला बरेचदा ह्याच्यावरती प्रश्न आहे. आयदर तुम्हाला मायटॉसिस विचारतील किंवा मिओसिसमध्ये पण मग स्पेसिफिकली विचारतात, कारण मिओसिस ही खूप मोठी फेज आहे. मायटॉसिस तुम्हाला नुसतं विचारतील, पण मिओसिस, अखंड मिओसिस नाही विचारत. मिओसिस 1, मिओसिस 2 किंवा मग काही स्पेसिफिक डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स ह्याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. मग ह्याच्यामध्ये प्रो फेजमध्ये मेन बघा, ह्याच्यातले की वर्ड्स काय काय आहेत. तर क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स व्हायला सुरू होतात आणि कम्प्लीट कुठं होतं, तर मेटाफेजमध्ये. बिगिन होतात प्रोफेजमध्ये, कम्प्लीट होतं मेटाफेजमध्ये. त्यानंतर सिस्टर क्रोमॅटिड फॉर्म होतात. हे कीवर्ड्स लिहून ठेवा, तुमच्या आन्सरमध्ये हे आलेच पाहिजेत. म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झाममध्ये लिहाल तर हे एवढं ॲटलिस्ट तुमच्या उत्तरात असलं पाहिजे. सेंट्रिओल्स डुप्लिकेट आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओल्स डिसॲपियर, स्टार्ट टू डिसॲपियर अगेन आणि मग इथं कम्प्लिटली डिसॲपियर होतं. आता बघा, हां, ज्या गोष्टी, ज्या इव्हेंट्स प्रो फेजमध्ये होतात त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट टिलो फेजमध्ये होतात. म्हणजे जे प्रो फेजमध्ये फॉर्म झालंय ते टिलो फेजमध्ये नाहीसं होणार आहे, आणि जे प्रो फेजमध्ये नाहीसं झालंय ते टिलो फेजमध्ये फॉर्म होणार आहे. म्हणजे 4 पैकी 2 स्टेप्स तर तुमच्या इथंच पूर्ण झाल्या. उरतात मधल्या 2. ही टेक्निक लक्षात ठेवायची आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे लक्षात कसं ठेवू हेच मुलांना कळत नाही बरेचदा, तर ह्या टेक्निकच्या थ्रू लक्षात ठेवा. आता मेटाफेज म्हणजे काय, तर ही डायग्राम लक्षात ठेवायची. मध्ये बरोबर इक्वॅटोरियल प्लेटला क्रोमोझोम अरेंज झालेत. हे परत 1 मार्काला विचारतात की क्रोमोझोम इक्वॅटोरियल प्लेटला कोणत्या फेजमध्ये अरेंज होतात, तर मेटाफेजमध्ये होतात. हां, मग आता मेटाफेजमधल्या मुख्य इव्हेंट्स कोणत्या, तर कम्प्लिटली डिसॲपियर झालंय न्यूक्लिअर मेम्ब्रेन, कंडेन्सेशन कम्प्लीट झालंय, क्लिअरली व्हिजिबल सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे त्याचे 2 पार्ट्स असतात क्रोमोझोमचे, त्याला सिस्टर क्रोमॅटिड म्हणतात. तर ते क्लिअर दिसतात तुम्हाला, म्हणजे हे जे दिसतात ना 2 बाजू, ह्याला म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड. आता ही इव्हेंट हे कंपल्सरी आलं पाहिजे, बाकी सगळं लिहिलं समजा, आणि हे लिहिलं नाही तर त्याच्यात तुमचे मार्क कट होणार. क्रोमोझोम्स पॅरलल टू इक्वॅटोरियल प्लेट अरेंज होतात आणि स्पिंडल फायबर्स फॉर्म होतात. स्पिंडल फायबर्स म्हणजे काय, हे मधले डॉट डॉट आहेत त्यांना स्पिंडल फायबर्स म्हणतात. आलं लक्षात, स्पिंडल फायबर्स वेगळे, सेंट्रिओल वेगळे. सेंट्रिओल हा क्रोमोझोमचा सेंटर आहे. क्रोमोझोम मध्ये जो मधला गोल असतो त्याला सेंट्रिओल म्हणतो आपण, सॉरी सेंट्रोमियर म्हणतो. आणि सेंट्रिओल म्हणजे हे बाहेरचे 2 जे गोल दिसतायत तुम्हाला, सॉरी माझं उलट मी सांगितलं. सेंट्रिओल म्हणजे काय, तर हे बाहेर ब्लॅक जे 2 दिसतायत कडेला ते सेंट्रिओल, आणि सेंट्रोमियर म्हणजे क्रोमोझोमचा सेंटर. हे मेटाफेजमध्ये झालं. अनाफेजमध्ये बंच ऑफ बनाना, अनाफेज म्हटलं की बंच ऑफ बनाना स्टेट, शॉर्टेस्ट फेज 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. मायटॉसिसमधली सगळ्यात शॉर्टेस्ट फेज कोणती, अनाफेज. सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाले सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळं, क्रोमोझोमचा सेंटर जो आहे तो स्प्लिट होतो, सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाले आणि त्यामुळं काय झालं, ते 2ही स्पिंडल फायबर्सच्या थ्रू सेंट्रिओलला गेले. बंच ऑफ बनाना स्टेट, अनाफेज, एवढंच लक्षात ठेवायचं. टिलोफेजमध्ये अगेन रिव्हर्स झालं. हे जर तुमच्या लक्षात आलं तर मग तुम्हाला मिओसिस आपोआप आलीच म्हणून समजायची. ह्याच्यामध्ये हां, हे एक लक्षात ठेवा की प्लांट सेलमध्ये सेल प्लेट फॉर्म होते, ॲनिमल सेलमध्ये नॉच फॉर्म होते. ठीक आहे, मायटोसिसचं सिग्निफिकन्स तर तुम्हाला माहिती आहे, हे काय सांगू शकतो आपण. आता पुढचा, ह्या एक फेज लक्षात राहत नाहीत मुलांच्या, ह्याची पण एक आपल्याकडे टेक्निक आहे. म्हणजे सिक्वेन्सर तुम्ही ते लेझी पडी डी वगैरे ते तुम्ही लक्षात ठेवलं असेल, परंतु मग कोणत्या फेजमध्ये लेप्टोटीनमध्ये काय होतं किंवा हे स्पेसिफिक मी इथं बघा वर्ड्स हायलाईट करून ठेवले. सो हे तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे, तर आता ही मायटोसिस मिओसिस 1 ची प्रोफेज आहे की नाही, मग मायटॉसिसच्या प्रोफेजमध्ये काय काय इव्हेंट्स झाल्यात रे, काय काय इव्हेंट्स बघितल्यात आपण मायटॉसिसच्या प्रोफेजमध्ये,
या की क्रोमोझोम्स कंडेन्स होणार, शॉर्ट अँड थिक होणार, सिस्टर क्रोमॅटिड फॉर्म होणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिअर हे होणार, होय की नाही? आता ह्या प्रोसेसना इथं नावं दिलेली नाहीत, ती फक्त मिओसिसमध्ये त्याला नावं दिलीत, एवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही. बघा, फॉर एक्झाम्पल लेप्टोटीनमध्ये काय झालंय, स्टार्ट टू कंडेन्स आहे का? बघा, आपण प्रोफेजमध्ये बघितली होती स्टार्ट टू कंडेन्स. सो मग त्याला इथं नाव दिलंय फक्त लेप्टोटीन. आता पेअरिंग झालं होमोलॉगस क्रोमोझोम, म्हणजे सेम सिमिलर क्रोमोझोमचं पेअरिंग झालं ते झायगोटीनमध्ये, तर झायगोटीनमध्ये दोन मेन शब्द आले, सिनॅप्सिस आणि बायव्हॅलंट फॉर्मेशन. बायव्हॅलंट म्हणजे क्रोमोझोमची जोडी, हां, पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, त्याला बायव्हॅलंट म्हणतात. आणि हे झालं झायगोटीनमध्ये. पॅचेटीनमध्ये हा ही थोडी वेगळी आहे, जे मिओसिस मायटोसिसमध्ये नाही होतं, क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस. क्रॉसिंग ओव्हर फक्त मिओसिसमध्ये होते, मायटोसिसमध्ये होत नाही, तिथं फक्त डिव्हिजन होतं. मिओसिस हे काय आहे, नवीन कॅरेक्टर डेव्हलप होत आहेत ना, गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेस मिओसिस होत आहे. मायटोसिस फक्त सेल डिव्हिजन, एकाचे दोन, दोनाचे चार होताना मायटोसिस होत आहे. मिओसिस मात्र गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेस होत आहे. त्यामुळं इथं ही एक वेगळी स्टेज आहे, दॅट इज क्रॉसिंग ओव्हर, म्हणजे जेनेटिक मटेरियलचे एक्सचेंज इथं होत आहे. आणि मग आले डिप्लोटीन, मग हे बायव्हॅलंट सेपरेट झाले, चायझमाटा स्टेज हे डिप्लोटीनमध्ये, हे हायलाईट केलेले वर्ड्स तुमच्या उत्तरात आले पाहिजे. डिप्लोटीनमध्ये चायझमाटा फॉर्मेशन तिथं दिसणार तुम्हाला. चायझमाटा म्हणजे काय, तर जिथं क्रॉसिंग झालंय तो पार्ट सोडून बाकी क्रोमोझोम सेपरेट होणं, त्याला म्हणायचं बायव्हॅलंटचं सेपरेशन होणं, दॅट इज चायझमाटा फॉर्मेशन. आणि मग डायकायनेसिस, म्हणजे परत न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपिअर वगैरे झालेली ती जी स्टेज आहे, त्याला इथं नाव दिलंय डायकायनेसिस. एवढाच फरक आहे. आता परत मेटाफेजमध्ये परत बघा, तेच झालं का, इक्वॅटोरियल प्लेटमध्ये आले, ॲनाफेजमध्ये बंच ऑफ बनाना, परत तेच सगळं सेम, टिलोफेजमध्ये ह्याच्या उलट. म्हणजे एकदा का तुम्ही मायटॉसिसमधल्या प्रोमेटा ॲनाटिलो कळल्या की तेच मिओसिसमध्ये आहे हे तुमच्या लक्षात येईल, आणि मग तुम्हाला ते अवघड वाटणार नाही. मिओसिस टूमध्ये मात्र थोडं काय वेगळं काय आहे बघा, तर मायटोसिस मिओसिस वनमध्ये दोन, एका सेलपासून दोन्ही ज्या सेल्स तयार झाल्या, ह्या दोन्हीच्या दोन्ही सेल्स मिओसिस टूमध्ये एंटर करतात. मिओसिस वनच्या एंडला ज्या दोन सेल्स तयार झाल्यात, त्या दोनही सेल्स मिओसिस टूमध्ये ॲट अ टाईम एंटर करतात, अँड दे अंडरगो मिओसिस टू. आणि मग बाकी प्रोसेस अगेन मायटोसिस सारख्याच आहेत, सेम न्यूक्लिअर न्युक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर, शॉर्ट अँड थिक, सेंट्रिओल, हे सगळं जे आपण मगाशी बघितलं होतं, त्याच अगेन इथं पण फेजेस आहेत. सो ह्या पद्धतीनं तुम्ही दोनही प्रकारचे सेल डिव्हिजन लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे? आता लाईफ प्रोसेसेस पार्ट टू मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो येतो पार्ट, आता आपण हे आधीचे सगळे डिलीट करूयात एक सेकंड. आता बोलूयात लाईफ प्रोसेसेस पार्ट टू कडे. याच्यामध्ये पण तुम्हाला मायटोसिस मिओसिस मध्ये, हा, ह्या लाईफ प्रोसेसेसना नावं द्या असा प्रश्न विचारला आहे एकदा कधीतरी. सो पहिली प्रोसेस व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, दुसरी प्रोसेस सेक्शुअल रिप्रोडक्शन, तिसरी सीड प्रोडक्शन, सीड फॉर्मेशन आहे ऍक्च्युली, आणि चौथी आहे ती बायनरी फ्यूजन. विचारल्या आहेत एक मार्गासाठी ह्याच्या आधी. मग डिरेक्टली पुढं 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 यायचं डायरेक्टली या असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग हे त्याचे टाईप्स झाले. बायनरी फ्यूजन कोणाकोणामध्ये होतं, ह्यातले फक्त काय काय मेन पॉइंट्स लक्षात ठेवायच्यात बघा. प्रोकॅरियोट, प्रोटिस्ट, युकॅरियोट सेल्स, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट ह्यांच्यामध्ये बायनरी फ्यूजन होतं. हां, अमायटोसिस किंवा मायटोसिस दोन्ही. अमायटोसिस हे जनरली जे प्रोकॅरियोट्स आहेत की नाही किंवा प्रोटिस्टा ह्यांच्यामध्ये जे बायनरी फ्यूजन होतं त्याला अमायटोसिस म्हणतात. त्यानंतर येतो सिम्पल बायनरी. हे तुम्हाला सगळं हे सोपं आहे, ह्यात काही मी सांगण्याची गरज नसावी. मल्टिपल फ्यूजन अमीबामध्ये आणि अदर प्रोटिस्टमध्ये पण होतं ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशनमध्ये जेव्हा फूड अवेलेबल नसतं त्याला अनफेवरेबल कंडिशन म्हणायचं. बाकी बडिंग, हां बघा, हां, युनिसेल्युलरमध्ये बडिंग होतं त्याचं एक्झाम्पल आहे यीस्ट, आणि मल्टीसेल्युलरमधल्या बडिंगचं एक्झाम्पल आहे हायड्रा. फ्रॅगमेंटेशन सोपं आहे, हे सगळं तुम्हाला
माहीत आहे, ह्याच्यात मी काही जास्त सांगत नाही. व्हेजिटेटिव्ह हां, ह्याच्यातले और हे नावं फक्त लक्षात ठेवा, 1 मार्कांच्या ह्याच्यासाठी. पोटॅटोमध्ये आईज थ्रू होतं, ब्रायोफायलममध्ये बर्ड थ्रू होतं, ग्रास शुगरकेनमध्ये बर्ड थ्रू होतं आणि कॅरेटमध्ये रूट्स थ्रू होतं, हे 1 मार्कासाठी. डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की व्हॉट टाईप ऑफ रिप्रोडक्शन आहेत, म्हणजे ह्या सगळ्याच ह्या डायग्राम देतील एक्सप्लेन धिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन, ही डायग्राम देतील एक्सप्लेन धिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्ही डिरेक्टली कुठे येणार, तर फ्लावरमधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन 5 मार्कांचा ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर फ्लावर हे मेन फंक्शनल युनिट आहे. हां, हे कॅलिक्स करोलाची माहिती सांगाल. कॅलिक्स, हां, आता ह्याच्यामध्ये अगेन 1 मार्कचे क्वेश्चन्स येतात. कॅलिक्स हे बनलेलं आहे सेपल्सनी, करोला हा बनलेला आहे पेटल्सनी. 1 मार्कसाठी हे कोरिलेशन सारख्या प्रश्नांच्या मध्ये हे लक्षात ठेवायचं. अँड्रोशियम हे मेडअप ऑफ स्टॅमेन आणि गायनोशियम इज मेडअप ऑफ कार्पेल. अगेन कोरिलेशन सारखे प्रश्न हे लिहून घेत आहे ना, सगळं सगळं आपल्या डोक्यात राहत नाही, त्यामुळे माझं एक्सप्लेनेशन जसं चालू आहे तसं ऐकता ऐकता तुमचे हात पण चालवा, गरज असेल तर नंतर तुम्ही हे रेकॉर्डिंग पण बघू शकता. आता ह्याच्यात तुम्हाला जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर असा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही हे सगळे पार्ट्स एक्सप्लेन करणार. आणि परत जो पुढचा पार्ट आहे की फर्टिलायझेशनचे हे वगैरे ते वेगळं आहे. जेव्हा तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर 5 मार्कांसाठी विचारला जातो तेव्हा बाकी काही सांगायचं नाही, हे एवढे पार्ट सांगायचे. सगळे चारही जे फ्लोरल होल्स आहेत त्यांची माहिती, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, इथंपर्यंत तुम्ही सांगाल. आता हां, इथं बघा, हे 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हा पार्ट 1 मार्कासाठी. हे बाकीचं सोपं आहे. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे पार्ट तुम्हाला सांगता येतात. जर ह्यातलं काही हवं असेल तर मला मेसेज करा. ह्या पार्ट मी आत्ता सांगत नाही आहे, जर ह्यातलं हवं असेल तर मला सांगा, मग मी तसं सांगेन. पण मला असं वाटतंय की हा पार्ट सोपा आहे. तर हा जो येतो पार्ट हे 1 मार्कासाठी की ओव्युल्स आर प्रोड्युस्ड इन ओव्हरी, एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म्ड बाय मियोसिस. एम्ब्रिओ सॅक हे ओव्युलमध्ये फॉर्म होतं, सगळं हे 1 मार्काला मी हे जे हायलाईट केलंय ते. त्यानंतर ओव्हरीपासून म्हणजे जे ओव्हरीमध्ये ओव्युल्स आहेत, ओव्युलमध्ये एम्ब्रिओ सॅक आहे आणि एम्ब्रिओ सॅकमध्ये एग सेल आहेत, असा हा सिक्वेन्स तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी दिलेला आहे. आता इथं फक्त तुमच्या पुस्तकात दिलेली तेवढीच एक्झाम्पल लक्षात ठेवा. बायसेक्शुअल फ्लावरचं काय दिलं असेल तर, युनिसेक्शुअल फ्लावरचं काय दिलं असेल तर, मी हे एक्स्ट्राचे दिलेत अगेन मुलांना. मेल फ्लावर, फिमेल फ्लावर, ठीक आहे. हां, पेडिसिलेट आणि ससाईल, म्हणजे ज्यांना स्टॉक आहे त्यांना पेडिसिलेट म्हणायचं, ज्यांना स्टॉक नाही, दांडा ज्यांना नाही तो ससाईल. नंतरचा येतो पॉलिनेटिंग एजंट्स. हे सोपं आहे, एका ह्याच्यामध्ये होत असेल तर हे पण पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. आणि 2 वेगवेगळ्या झाडांच्या मध्ये होत असेल तर ते क्रॉस पॉलिनेशन. हां, आता इथं ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो बघा की व्हाय द फर्टिलायझेशन इन फ्लावरिंग प्लांट्स इज कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन. तर मी इथं हे सांगायचं, 2 मेल गॅमिट्स असतात, तर 2 मेल गॅमिट्स पैकी 1 मेल गॅमिटचं काय होतं, एग सेल बरोबर फ्युजन होतं आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो. लिहून ठेवा, एक वरतीला 1 मेल गॅमिट, त्याच्या खालीला अजून 1 मेल गॅमिट, मग 1 मेल गॅमिट प्लस एग सेल, त्यांच्यापासून तयार झाला डिप्लॉइड झायगोट. दुसरा मेल गॅमिट प्लस जे आहेत पोलर न्यूक्लियाय, त्याच्यापासून फॉर्म झालं एम्ब्रिओ सॅक. एकापासून झायगोट, दुसऱ्यापासून एम्ब्रिओ सॅक, एंडोस्पर्म. आणि ह्या पद्धतीनं दोनही मेल गॅमिट्स 2 वेगवेगळ्या सेल्सना फर्टिलाइज करतात, म्हणून ते डबल फर्टिलायझेशन. लक्षात आलं, सोपं आहे. आणि मग हा इथं बघा, ओव्ह्युलपासून सीड तयार होते, हे एक हे पटपट 1 मार्कासाठी लक्षात ठेवा. ओव्ह्युलपासून सीड, ओव्हरीपासून फ्रूट. सीड पासून मग ते झायगोट तयार झालं वगैरे. आणि एंडोस्पर्मचं काम काय आहे, तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं. एंडोस्पर्म म्हणजे आपण जो फळांचा गर खातो तो पार्ट त्याच्यातला जो असतो, हा, तर फ्रूटचा, त्याच्यापासून मग पुढे नवीन प्लांट, त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओ, तो जो आज सीड आहे त्या सीडला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम त्या जे आपण पार्ट खातो फ्रूटचा त्याचं असतं, त्याला एंडोस्पर्म म्हणतात. हे झाले, बाकी पुढे काहीच जाऊ नका. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स मध्ये ठीक आहे, पेअर ऑफ टेस्टीज, ह्यातलं काही सांगायची गरज आहे. टेस्टीज आहेत, स्क्रोटल सॅक्स मध्ये असतात, त्यांच्यामध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल असतात, हा, आणि मग त्याच्यामध्ये मियोसिस होतं आणि स्पर्म प्रोड्यूस होतात.
आता हे स्पर्मचा पाथ काय आहे बघा, रेटे टेस्टीस, व्हॅस डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा. इथं एक मिनिट हां, ह्या नोट्समध्ये कुठं दिले रे मी, ठीक आहे ह्याच्यात हां इथे इथं दिले बघा खाली हा पार्ट इथंच. तर इथं बघा हे आतमध्ये हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहेत ह्या डायग्रॅममध्ये बघा, म्हणजे तुम्हाला तो पाथ समजेल स्पर्मचा. मी डायग्राम थोडी झूम करते. आतमध्ये हे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स दिसत आहेत, ही एक ट्यूब्युल, ही दुसरी ट्यूब्युल, ही तिसरी ट्यूब्युल. ह्या सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या आतमध्ये स्पर्म तयार झाले, तिथून हे सगळे इथं बघा, ही एक सेमिनिफेरस, हे दुसरं, हे सगळे एकत्रित आले हा मधला पाथ, त्याला म्हटलं रेटे टेस्टीस. तिथून मग हे कुठं आलं, रेटे टेस्टीस पासून इफ्रंट डक्ट किंवा व्हॅसा इफ्रंशिया म्हणले, आणि मग तिथून इपिडिडायमिस कडे. हा तर हा पाथ तुम्हाला इथं दिलाय बघा. हे डायग्राम ही फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे, ती काही तुम्हाला विचारली जात नाही. इथं हा जो पाथ दिला होता तुम्हाला, तो पाथ फक्त मी तर सांगितलं, रेटे टेस्टीस, व्हॅस डिफरन्स म्हणजेच व्हॅसा डिफरन्शिया, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा. पुढे मग इजॅक्युलेटरी डक्ट आणि मग युरेथ्राकडे तो पास होतो. हे निळं जे आहे अगेन ते काय तुमच्या कामाचं नाही आहे, म्हणजे ॲडिशनल आहे फक्त. हा इपिडिडायमिस हा लॉंग कॉइल ट्यूब आहे, ही वरती जे दिसते तुम्हाला हे बघा, हा पार्ट येतो तो इपिडिडायमिसचा. हा सगळा वरचा गोल जो आहे त्या सेमिनिफेरस ट्यूब्युलच्या वरचा पार्ट, त्याला म्हणायचं इपिडिडायमिस. ही लॉंग अशी कॉइल ट्यूब असते जिथं हे स्पर्म्स मॅच्युअर होतात, स्पर्म प्रोड्यूस होतात ह्या याच्यामध्ये. इपिडिडायमिस मध्ये आल्यानंतर त्याचं मॅच्युरेशन होतं, हे एक मार्कासाठी लक्षात ठेवा परत. व्हॅस डिफरन्स हे ज्याचं ह्याचं फक्त ट्रान्सपोर्ट करण्याचं काम आहे. सेमिनल व्हेसिकल सेमिनल फ्लुइड प्रोड्यूस करतात. दोन ग्लँड पेअर्ड स्ट्रक्चर, इथं मी पुढे दिलंय कोणते स्ट्रक्चर पेअर्ड आहेत आणि कोणते अनपेअर्ड. तर सेमिनल व्हेसिकल हा पेअर्ड स्ट्रक्चर आहे, व्हॅस डिफरन्शिया हे पण दोन आहे. इपिडिडायमिस इथे ते प्रत्येक ह्याच्यावरती दोन दोन झाले, म्हणजे एका सेमिनी इकडच्या बाजूला एका स्क्रोटममध्ये आणि इकडच्या दुसऱ्या स्क्रोटममध्ये. प्रोस्टेट ग्लँड ही एकच आहे जी प्रोस्टॅटिक फ्लुइड सिक्रीट करते. काउपर्स ग्लँड हे स्टिकी सबस्टन्स रिलीज करण्यासाठी, सो दॅट पेनिस इझिली जाईल फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये. ठीक आहे, सीमेन हा हे किती स्पर्म्स असतात वगैरे हे एक मार्कासाठी लक्षात ठेवायचं बघा, 400 मिलियन स्पर्म्स आहेत. फ्रुक्टोज शुगर आहे, हे सगळे एक एक मार्कांसाठी. त्यानंतर पेअर्ड स्ट्रक्चर्स अनपेअर्ड स्ट्रक्चर्स हे आहेत, हे एकदा बघून घ्या, एक मार्कासाठी ते पण विचारले जातात. डायग्राम सगळ्यांना मी शिकवलीच आहे काढायची. त्यानंतर पुढे या ह्याच्यावरती सायंटिफिक रिझनचा प्रश्न विचारला जातो की व्हाय टेस्टीज आर लोकेटेड इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. पुढे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सोपी आहे. तुम्हाला असा एक प्रश्न आहे बघा की कोणते पार्ट म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कॉमन आहे, तर असं ॲक्च्युली पार्ट कोणता कॉमन नाही, पण त्या पार्टचं फंक्शन कॉमन आहे. जसं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बार्थोलिन ग्लँड जे फंक्शन परफॉर्म करते, तेच फंक्शन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काउपर्स ग्लँड परफॉर्म करतात, दॅट इज ल्युब्रिकेशन, ल्युब्रिकेटिंग सबस्टन्स रिलीज करण्याचं. ठीक आहे, गॅमिट फॉर्मेशन वगैरे हा हे एक एक मार्कांसाठी, हा 2 to 4 million एग सेल्स असतात, हे एक मार्कासाठी लक्षात ठेवायचं. त्यानंतर मेनोपॉज वगैरे, ठीक आहे, 40 to 50 इयर्स मध्ये मेनोपॉज होतो. आता हा गिव्ह रिझनचा प्रश्न दिलाय बघा मी इथे की बर्थ डिफेक्ट्स ह्या विमेन म्हणजे जे म्हाताऱ्या बायकांना जर गर्भधारणा झाली तर त्यांच्यामध्ये त्यांच्यापासून ती जन्माला येणारी बाळं असतात, त्यांच्यामध्ये बर्थ डिफेक्ट्स असतात, ह्याचं रिझन काय. तर हे इथं दिलंय की त्यांचे जे नवीन एग सेल म्हणजे त्या एग सेल जेव्हा फिमेल, तुम्हाला हे सगळ्यांनाच माहिती आहे ना की जेव्हा फिमेलचा जन्म झालेला असतो, फिमेल आईच्या पोटात असतानाच तिच्या ओव्हरीजमध्ये मिलियन्स ऑफ एग सेल्स ऑलरेडी प्रेझेंट असतात. जन्माच्या वेळी सुद्धा तिच्या ओव्हरीमध्ये एग सेल्स ह्या असतातच.
आणि मग त्याच एग सेल्स त्यांच्या लाईफ लॉंग त्यांच्या बॉडीमध्ये असतात. म्हणजे जसं जसं तुमचं वय 1 वर्षाचं झालं म्हणजे तुमच्यामध्ये असणाऱ्या एग सेलचं वय पण 1 वर्षाचं झालं असं. सो जितकं तुमचं वय वाढत जाईल तितकं तितकं ते एग सेलचं वय पण वाढत जातं. मग आणि जेवढं वय वाढत जाईल तशी तशी त्याची फर्टिलायझेशन करण्याची कपॅसिटी कमी कमी होत जाते. आणि मग त्याच्यापासून जे प्रोड्यूस होणारे ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे त्यांची जी बाळं असतात त्यांच्यामध्ये जेनायटल डिफेक्ट फॉर्म होण्याचे चान्सेस असतात. म्हणून हे तुम्ही सगळं त्याचा आन्सर सांगाल. हां, इथं 1 मार्काचा प्रश्न अगेन, फर्टिलायझेशनची प्रोसेस होते कुठं? तर फॅलोपियन ट्यूब किंवा ओविडक्टमध्ये. इथं 1 मार्काला हे लक्षात ठेवायचं. फर्टिलायझेशन मेल आणि फिमेल गॅमिट्स एकत्रित येण्याची प्रोसेस ही होते कुठं? ओविडक्ट किंवा त्यालाच फॅलोपियन ट्यूब असं म्हटलं जातं. हे सगळ्यांना सेक्स डिटर्मिनेशन माहिती आहे तुम्हाला. 44+XX फिमेलमध्ये आणि 44+XY मेलमध्ये, बरोबर. तर हे सगळं झालं. मेन्स्ट्रुअल सायकल, चला मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन करते. लिहून घ्या सगळेजण, लिहून घ्या मेन्स्ट्रुअल सायकल. 4 मेन हॉर्मोन्स असतात मेन्स्ट्रुअल सायकलचे. मी ओरली सांगते, तुम्ही लिहून घ्या. ही पहिली त्याची डेफिनेशन, व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल. तर ही डायग्राम काढायला येत नाही, त्याचे फक्त पार्ट्सना नावं द्यायला वगैरे विचारले जाऊ शकतात. ए पार्ट म्हणजे काय, बी पार्ट म्हणजे काय. चला सगळेजण नीट ऐकून घ्या. ही त्याची डेफिनेशन झाली. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडर गोज सम चेंजेस दॅट प्रिपेअर द युटेरस फॉर प्रेग्नन्सी ॲट प्युबर्टी अँड दीज चेंजेस रिपीट ॲट इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. त्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हटलं. डेफिनेशन्स जनरली आहेत तशा लिहायच्या पुस्तकामध्ये, जशा दिल्यात आपल्याला तशाच लिहायच्या, त्यात काही छेडछाड करायची नाही. आता 4 हार्मोन्सची नावं. FSH, LH हे पिट्युटरी ग्लँडकडं, म्हणजे आता तुम्ही फ्लो चार्ट बनवताय, फ्लो चार्ट बनवायला घेताय ना सगळे. चला 4 हार्मोन्स वरती लिहायचं. FSH, LH त्याला ॲरो करा. कुणापासून आले? पिट्युटरी ग्लँडपासून रिलीज होतात. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन त्याच्या खाली लिहा, त्याच्या पुढे ॲरो करा आणि लिहा ओव्हरीजपासून रिलीज होतात. म्हणजे जे 4 मेन हार्मोन्स आहेत मेन्स्ट्रुअल सायकल कंट्रोल करणारे, त्यापैकी 2 हार्मोन्स पिट्युटरी ग्लँडकडून सिक्रिट होतात आणि 2 हार्मोन्स ओव्हरीजकडून सिक्रिट होतात. आता सुरुवात कुठून झाली? FSH-च्या हार्मोन म्हणजे मेन ट्रिगर कोणता आहे? तर FSH हार्मोन आहे. जेव्हा आता हा FSH हार्मोन आपली पिट्युटरी ग्लँड सिक्रिट करते, पिट्युटरी ग्लँडमधून जेव्हा FSH हार्मोन सिक्रिट होणार आहे, समजून घ्या प्रोसेस, एकदा समजली की तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायला येते. पिट्युटरी ग्लँडकडून जेव्हा FSH हार्मोन सिक्रिट होणार आहे, त्याचं नाव काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. नावातच त्याच्या त्याचं फंक्शन आहे. हा हार्मोन काय करतो? जो एग फॉलिकल आहे त्याला मॅच्युअर करतो, त्याची ग्रोथ स्टिम्युलेट करतो. मग काय होतं? त्या फॉलिकल स्टिम्युलेशन हार्मोनच्या इफेक्टमुळं एग फॉलिकल, आता हे मी काय सांगितलं, एग सेल्स आपल्या जन्मापासून, फिमेलच्या जन्मापासून त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. या एग सेल्स ह्या फॉलिकलमध्ये असतात, म्हणजे एका जसं एका पेटीत आपण काहीतरी ठेवल्यासारखं, आत फॉलिक एग सेल त्याच्यावरनं पेटीसारखं फॉलिकल असतं. आता हे फॉलिकल डेव्हलप होतं, त्याच्या त्या फॉलिकलसोबत ती एग सेल पण डेव्हलप व्हायला सुरू होते अंडर द इफेक्ट ऑफ FSH. ठीक आहे, ऊसाईट म्हणजेच एग सेल. फॉलिकलमध्ये असणाऱ्या एग सेलचं दुसरं नाव आहे ऊसाईट. आता हा फॉलिकल जसा जसा डेव्हलप होतो तो स्वतः एक हार्मोन सिक्रिट करतो, त्याचं नाव आहे इस्ट्रोजन. इस्ट्रोजन आपण काय लिहिलंय? ओव्हरीजमधून सिक्रिट होत असं लिहिलंय, पण ओव्हरीजमधला आपण नेमका कोणता पार्ट सिक्रिट करतं? तर ते डेव्हलप होणारं फॉलिकलच इस्ट्रोजन हार्मोन सिक्रिट करतंय. आलं लक्षात? आता ह्या इस्ट्रोजन हार्मोन जसं जसं हे फॉलिकल सिक्रिट करेल तसं तसं युटेरसची इनर वॉल, ज्याला एंडोमेट्रियम, हे स्पेसिफिक शब्द तुमच्या उत्तरात आले पाहिजेत. बघा, इनर वॉल ऑफ युटेरस दॅट इज एंडोमेट्रियम, हे हळूहळू डेव्हलप व्हायला सुरू होतं किंवा रिजनरेट होतं. रिजनरेट म्हणजे पुन्हा त्याची बांधणी सुरू होती. मेन्स्ट्रुअल सायकल ही काय आहे? तर दर महिन्याला आपली बॉडी युटेरसला प्रिपेअर करत असते फॉर द पॉसिबल प्रेग्नन्सी. जर प्रेग्नन्सी राहणार असेल तर त्या युटेरस, जसं आपण घरी पाहुणे येणार म्हटलं की कसं आपलं घर छान आवरून ठेवतो, तसं तो येणारा स्पर्म सेल हा गेस्ट आहे असं समजूयात. जर त्या स्पर्म सेलनं एग सेलला फर्टिलाइज केलं तर जे बेबी डेव्हलप होणार आहे
दॅट इज गेस्ट. त्या गेस्टसाठी आपली बॉडी युटेरसला प्रिपेअर करत असते बाय द प्रोसेस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. असं मग त्या बाळाला छान कुशनसारखं स्ट्रक्चर मिळावं ह्यासाठी युटेरसची इनर वॉल ही हळूहळू थिक होते. ड्यू टू द कोणता हार्मोन आहे, इस्ट्रोजेन. ह्या हार्मोनचे फंक्शन्स लक्षात ठेवा. हां, एफ एस एच लिहा, काय लिहिलं आहे, एफ एस एचनं काय केलं आहे, त्याचं फॉलिकलचं डेव्हलपमेंट होते. दुसरा हार्मोन इस्ट्रोजेन, इस्ट्रोजेननं काय केलं आहे, युटेरसची वॉलचं थिकनेस किंवा रिजनरेशन झालं आहे. आता डेव्हलपमेंट झाली की पिरियड्सच्या 14th डेच्या आसपास ते मॅच्युअर झालेलं फॉलिकल, त्याला ग्राफियन फॉलिकल म्हणतात, ते मॅच्युअर फॉलिकल काय होतं, बर्स्ट होतं अंडर द इफेक्ट ऑफ एल एच. एल एचचं फंक्शन काय आहे, ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन म्हणजे मॅच्युअर फॉलिकल बर्स्ट होणे, फुटून त्याच्यातून एक सेल बाहेर पडणं, त्याला म्हणायचं ओव्ह्युलेशन. आणि हे ओव्ह्युलेशन कोणामुळं होतं, एल एच या हॉर्मोनमुळं होतं, दॅट इज ल्युटिनायझिंग हॉर्मोनमुळं. आता त्या पेटीतनं, त्या फॉलिकलमधून एक सेल बाहेर पडली आहे, उरला जो पेटीचा भाग त्याला आपण म्हणलंय कॉर्पस ल्युटियम. व्हॉट इज कॉर्पस ल्युटियम, तर त्या ग्रॅफियन फॉलिकलचा असा पार्ट की जे टिश्यूज आहेत, एग सेल बाहेर पडल्यानंतर उरलेले फॉलिकलचे टिश्यूज. आता हा कॉर्पस ल्युटियम काय करतो, तर प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन सिक्रीट करतो. पुढच्या हार्मोनचं फंक्शन प्रोजेस्टेरॉन. प्रत्येक हार्मोनचे फंक्शन झाले का बघा, आपण एफ एस एचचं लिहिलं, लिहिलं काय लिहिलं, डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल. एल एचचं लिहिलं, काय लिहिलं, ओव्ह्युलेशन. इस्ट्रोजनचं काय लिहिलं, रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. आणि प्रोजेस्टेरॉनचं काय फंक्शन आहे, तर मेंटेनिंग प्रेग्नन्सी. चार हार्मोन, चार नाव त्याचे फंक्शन्स. हां, तर एंडोमेट्रियमची आहे जे पुन्हा थिक, अजून थिक होत जातं ड्यू टू प्रोजेस्टेरॉन. आणि मग एम्ब्रिओच्या इम्प्लांटेशनसाठी रेडी. आता इथून दोन गोष्टी होतात, इथून दोन फाटे फुटतात. इफ फर्टिलायझेशन झालं तर, आणि फर्टिलायझेशन नाही झालं तर काय होणार. जर फर्टिलायझेशन झालं तर काय होणार, प्रोजेस्टेरॉन ती कंटिन्युअसली प्रेग्नन्सी मेंटेन करणार, ते चेंजेस वेगळे होत जातात. जर फर्टिलायझेशन नाही झालं तर हा जो कॉर्पस ल्युटियम आहे, त्या कॉर्पस ल्युटियमपासून पुढे कॉर्पस अल्बिकॅन्स तयार होतो. कॉर्पस ल्युटियमचा रंग येल्लो, कॉर्पस अल्बिकॅन्सचा रंग व्हाईट. आणि मग आता एकदा कॉर्पस ल्युटियमच डिजनरेट झालं, कॉर्पस ल्युटियमचं फंक्शन काय होतं, प्रोजेस्टेरॉन सिक्रीट करणं. कॉर्पस ल्युटियमच आता गेलं, त्यामुळं मग प्रोजेस्टेरॉनचं सिक्रिशन थांबलं, इस्ट्रोजेनचं सिक्रिशन थांबलं. आणि मग ती जी इनर वॉलची थिकनेस वाढत होती, ती आता हळूहळू त्याची थिकनेस डिजनरेट होऊ लागलं. आता मग ते जे टिश्यू होते, जे डेव्हलप झालेले टिश्यूज होते, त्याचं काय, तर ते फर्टिलायझेशन नाही झालं तर तो अनफर्टिलाइज्ड एग, एंडोमेट्रियमचे टिश्यूज, सम अमाऊंट ऑफ ब्लड, हे सगळं व्हजायनाच्या थ्रू बाहेर पडतं, ज्याला मेन्स्ट्रुएशन म्हणतात. समजलं का? हे विचारतात, ह्याच्यावरती सायंटिफिक रिझनचा प्रश्न येतो. बरं, चला थोडासा ब्रेक घेऊयात. आलं इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल तर सांगा बरं, चला मला समजलंय, हो नाही, थंब वगैरे असं काहीतरी रिॲक्शन देऊन. समजलंय का इथंपर्यंत? येस, एव्हरी वन, कोणाचे काही डाऊट आहेत का? इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का बघून घ्या, म्हणजे मग मी पुढे जाते. आता तुमचे जरा डाऊट्स बघते मी, काय 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 तुम्ही मगापासून पाठवले. तरीच मी म्हटलं पोरं एवढी शांत कशी का बसली, मला तुमचे मेसेजेस दिसत नव्हते इतका वेळ. प्रोजेस्टेरॉन फक्त, हां, मेनली प्रोजेस्टेरॉन इज सिक्रेटेड बाय कॉर्पस ल्युटियम. हां, इथं तुम्हाला दिली आहे बघा, इथं जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हां, ते स्पर्मची लेंथ वगैरे, येस, तुम्हाला ती विचारली जाते.
इपिडिडायमिसची लेंथ 6 मीटर आहे, स्पर्मची लेंथ 60 मायक्रोमीटर आहे, त्यानंतर 6.5 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतं आणि त्याला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी फ्रुक्टोज प्रेझेंट असते इन द सीमेन. एवढं सगळं तुम्हाला 1 मार्काला विचारलं जातं. मी तेच म्हटलं, मला हे काहीच मेसेज दिसले नाहीत तुमचे. मी म्हटलं पोरं एवढी शांत बसून कसं काय वाचायला लागले. आत्ता सगळे तुमचे मेसेज आले बघा, काय रे पोरांनो. हो मेल रिप्रोडक्टिव्हची येते येते. आता यूज ऑफ कॅलरीमीटर झालं. हो हो मेजर, बरोबर आहे प्रतीक्षा, बरोबर आहे, मार्क येतात त्याचे. चला जाऊयात पुढे. थोडासा ब्रेक घेतला, मला पण बोलून बोलून कंटाळा आला होता. तुम्ही पण जरा कॉन्सन्ट्रेशन करू, कॉन्सन्ट्रेट केलं तर करे, नुसतंच मेसेज करत बसलाय, किती बोलताय रे पोरांना. हां ते वेगवेगळे फॉर्म्स आहेत, ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, ह्याच्यामध्ये असणारं कार्बन हायड्रोजनचं प्रमाण फक्त वेगवेगळं असतं. आफ्टर आन्सर या बिफोर आन्सर डायग्राम ड्रॉ करायची आहे का, कशी काढायची? आफ्टर आन्सर काढली तरी चालेल डायग्राम. ह्युमन इव्हॉल्युशनसाठी मी एक फ्लो चार्ट देते, आपल्या ग्रुपवरती पाठवून देते नंतर. हो ना, चलो सुरुवात करूयात पुढचा. हा चॅप्टर संपूयात आणि मग आज करूयात आपण, आज जास्त नको. हां चला, ह्याच्यावरती तुम्हाला गिव्ह रिझन विचारला जातो. थँक्यू दीपाली. चलो आता परत शांत शांत बसा आणि पुढचा पार्ट समजून घ्या. गिव्ह रिझनमध्ये तुम्हाला म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल ही अनहायजिनिक आहे किंवा देवाचं काही, हे असं काहीतरी सायंटिफिक रिझनचे वगैरे त्याच्यावरती येतात. तर हे सांगायचं आहे, इट इज अनफर्टिलाइज्ड एगमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय होतं हे सांगायचं. तर ब्लीडिंग होतं आणि त्यामुळं जस्ट ह्युमन म्हणजे फिमेल बॉडी ही कंपॅरेटिवली वीक असते आणि तिथं त्या फिमेलला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणून रेस्ट वगैरे घ्यायची, हायजीन मेंटेन ठेवायची गरज असते. हां हे रिझन एक बघून घ्या बरं काय, विमेनमधली स्टरिलिटी आणि मेनमधली स्टरिलिटी ह्याचे. सोपे आहेत हे लक्षात येईल. हां ह्याच्यामध्ये ना कोणती मेथड कोणासाठी युजफुल आहे हे एक बघून ठेवा. IVF लेस स्पर्म काउंट असेल, ऑब्स्टॅकल इन ओविडक्ट असेल, तर त्यांच्यासाठी IVF लक्षात ही टेक्निक आहे. ट्विन्स ही परत हे झालं, ट्विन्स ही कोणासाठी आहे. हां हे मोनोझायगोटिक डायझायगोटिक हे जे टाईप्स आहेत ट्विन्सचे, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला वेगवेगळे येऊ शकतात. बघा हां आता ट्विन एका मोनोझायगोटिक म्हणजे आपण काय म्हणतो की एका एगनं, ऐका ऐका आता आता मेसेज करू नका, आता मेसेज करू नका, थांबा एक मिनिट. एका एगनं म्हणजे एका स्पर्मनं एका सेम एगला फर्टिलाइज केल्यानंतर त्याचं काय होतं, त्याचे ॲक्सिडेंटली विदिन 8 डेज म्हणजे बघा फर्टिलायझेशनची प्रोसेस झाल्यानंतर 8 दिवसात जर त्याचे 2 भागात डिव्हिजन झालं तर त्या एका एम्ब्रिओपासून 2 परत त्याचे डिवायडेशन होतं, त्याला आपण म्हटलं मोनो. त्याच्यापासून जे ट्विन्स डेव्हलप होतात त्यांना मोनोझायगोटिक म्हणायचं. बघा हां मोनो आणि डायमध्ये कसं हे आहे, डाय म्हणजे तर दोन्ही वेगवेगळे झाले पण ह्याच्यामध्ये हे सयामीज ट्विन्स कसे आणि नॉर्मल मोनो तुम्ही कधी कधी बघितले असतील ना, सेम सेम अगदी दिसतात आणि काही काही ट्विन्स वेगवेगळे दिसतात. सो झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत जर त्या झायगोटचं 2 भागामध्ये डिव्हिजन झालं तर त्या सिंगल एम्ब्रिओचे 2 ग्रुपमध्ये डिव्हिजन झालं, डिव्हिजन झालं आणि दोनही सेपरेट एम्ब्रिओज म्हणून डेव्हलप होतात. मोनोझायगोटिक ट्विन्स हे नेहमीच गर्ल गर्ल किंवा बॉय बॉय असतात. सयामीज ट्विन्स कधी फॉर्म होतात, तर 8 दिवसांच्या नंतर झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर 8 दिवसानंतर जर हे 2 सेपरेट झालं तर त्याच्यापासून जे फॉर्म होतात त्यांना सयामीज ट्विन्स असं म्हणतात. म्हणजे त्यांचे बघा काही बॉडी पार्ट्स जोडलेले चिकटलेले असतात असे. आणि डायझायगोटिक तर तुम्हाला माहितीच आहे, 2 वेगवेगळ्या एगना 2 वेगवेगळ्या स्पर्म्सनी फर्टिलाइज केलं की डायझायगोटिक. रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये हे बघून घ्या, गोनोरिया आणि सायफिलिसचे सिम्पटम्स.
ठीक आहे. तर हे चॅप्टर झालं लाईफ प्रोसेसेस पार्ट टू. बाकीचे मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. उद्या आपण थोडासा असाच लाईव्ह घेऊयात. इम्पॉर्टंट डायग्राम जे आहेत ते तुम्हाला मी पाठवून देते ग्रुपवरतीच. चला, बराच वेळ, 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला की रे पोरांनो. ही जी पीपीटी आहे ही पीपीटी तुम्हाला देतेच आहे मी तोपर्यंत तुमच्या रेफरन्ससाठी. आता उरले कोणते आपले, लाईफ प्रोसेसेस 1 2 झाले, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मधले तुम्हाला सोपे सोपे आहेत हे काय. हा, आता मग उद्या आपण काय घेऊयात, ॲनिमल क्लासिफिकेशन घेऊयात. त्याचे जे तुम्हाला कसे लक्षात ठेवायचे, मायक्रोबायोलॉजी ॲनिमल क्लासिफिकेशन हे दोन घेऊ आणि सेल बायोलॉजीमधले. बाकी तर त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला देईन. ग्रुपची लिंक मी देते, डिस्क्रिप्शनमध्ये देते ग्रुपची लिंक. ठीक आहे, ही पीपीटी देते पाठवून, थोड्या वेळाने इम्पॉर्टंट डायग्राम्स देते आणि बाकीचे 3 चॅप्टर्स जे महत्त्वाचे अजून उरलेत जे तुम्हाला अवघड वाटतात नॉर्मली ते मग आपण उद्या असाच लाईव्ह घेऊयात. उद्या जनरली सकाळी किंवा दुपारचं घेऊयात. हां, मी पोल टाकते, पोल करा मग तुमचा कन्व्हिनियंट टाईम कोणता आहे तो बघून मग त्याप्रमाणे उद्याचा लाईव्हची वेळ ठरवूयात. मग मी तुम्हाला ग्रुपवरतीच सांगते. चलो, बाय बाय.